पुस्तक चौथे जातक कथा धर्मानंद कोसंबी। महाराष्ट्राने जगाला अनेक विद्वान रत्ने दिली, अशांपैकी एक म्हणजे धर्मानंद कोसंबी। त्यांचा जन्म गोव्यामध्ये 1876 साली झाला। लहानपणी त्यांना मराठी सोडून इतर कोणतीच भाषा येत नसे, परंतु शिक्षणासाठी त्यांनी घर सोडले आणि आधी पुणे आणि नंतर उज्जैन, इंदोर, ग्वाल्हेर, प्रयाग, वाराणसी येथे त्यांनी संस्कृत व इंग्रजीचा अभ्यास केला। गृहस्थिती गरिबीची होती, बाहेर पडले तेव्हा प्रवासाच्या खर्चाला कमरेला पैसा नव्हता। टक्के तोडते खात गुरुच्या शोधात हजारो मैल सापडेल त्या वाहनाने व पायी प्रवास केला। बहुतेक पायी प्रवास अनमानीच केला, अनेक वेळा पाय रक्तबंबाळ झाले, पुष्कळ वेळा चण्या चुरमुऱ्यावरच भूक भागवावी लागली व उपाशीच राहावे लागले, पण त्यांनी अभ्यास सोडला नाही। त्यानंतर पाली व अर्धमागधी भाषांचा अभ्यास करत ते नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेश आदी देशात फिरले। या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला। गौतम बुद्धांचे पहिले सविस्तर चरित्र त्यांनी संशोधन करून प्रथम मराठी आणि नंतर इतर भाषांत लिहिले। धर्मानंदांनी श्रीलंकेतील बौद्ध मठात बौद्ध विद्येचे गुरु भेटले। तेथे त्यांनी भिक्षुक दीक्षा घेतली। तेथे पाली भाषा शिकून बौद्ध धर्माच्या ग्रंथांचे सांगोपांग अध्ययन केले। बौद्ध योग्याच्या अभ्यासाकरिता दोनदा ब्रह्मदेशात जाऊन आले। जीवावर अनेक आपत्ती आल्या, परंतु बौद्ध धर्माच्या विद्येचा ध्यास वाढतच गेला। पाली भाषेत ज्याप्रमाणे बौद्ध धर्माचे अफाट साहित्य आहे, तसेच संस्कृतमध्येही आहे। या दोन्ही भाषेतील साहित्यांमध्ये या 7 वर्षात धर्मयात्रेत पारंगतता मिळवली। वयाच्या 30व्या वर्षापर्यंत चतुरस्त्र विद्वत्ता प्राप्त संपादन केली। नंतर ते कलकत्ता विद्यापीठात प्राध्यापक झाले। त्यानंतर काही वर्षे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक, अगरकर, गोखले यांच्या काळात शिकवल्यानंतर त्यांना इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिकवण्याची आग्राची विनंती करण्यात आली। तिथे त्यांनी ते विद्यार्थ्यांना पाली, संस्कृत, अर्धमागधी भाषा आणि बौद्ध धर्माचा अभ्यास शिकवत असत। इंग्लंडमधीलच नव्हे तर जगातील सर्व देशांच्या विद्वानांकडून त्यांना फार मोठे मान मरातब मिळाले। पण हे सर्व मान सन्मान सोडून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी ते पुन्हा भारतात आले। इथे ते गुजरात विद्यापीठामध्ये विना पगारी शिकवित असत। मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना 6 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला। या स्वातंत्र्य लढ्याच्या काळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्यांच्याशी ओळख झाली आणि बाबासाहेबांच्या जीवनावर कोसंबीचा अमीट असा ठसा उमटला। डॉक्टर कोसंबींनी जैन धर्माचा अभ्यास केला। आपला मृत्यू जैन मुनीप्रमाणे प्रयोपोषणाने उपोषणाने व्हावा अशी त्यांची इच्छा होती, परंतु महात्मा गांधीजींच्या विनंतीने ते दिवसातून 1 चमचा कारल्याचा रस घेत। त्यांचे निधन 1947 साली वर्धा येथे महात्मा गांधींच्या आश्रमातच झाले। बौद्ध धर्म 1000-2000 पेक्षा अधिक कालांपर्यंत निम्या मानवी जगात प्रचलित होता। त्याला पुन्हा नवा पाया देण्याचे आवश्यक कार्य धर्मानंदांनी केले आहे। बौद्ध धर्माला या विज्ञाननिष्ठ व बुद्धिवादी नव्या युगाच्या प्रेरणांना अनुरूप स्वरूप देणे आवश्यक होते। अद्भुत पौराणिक कथा, कल्पित प्रसंग आणि पारलौकिक तत्त्वज्ञान यांची शेकडो पुटे मूळच्या विवेकवादी शुद्ध बौद्ध धर्मावर आणि बुद्ध चरित्रावर शतकानुशतके चढलेली होती। त्यामुळे नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असे त्याचे स्वरूप राहिले नव्हते, परंतु बुद्ध चरित्राचे व बौद्ध धर्माचे मूळ शुद्ध स्वरूप या नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असेच आहे असे ध्यानातच आल्यामुळे अनेक आधुनिक पश्चिमी पंडितांनी व विशेषतः धर्मानंदांनी ते स्वरूप यशस्वीरित्या विवेकबुद्धीने शोधून काढले। बुद्ध व बौद्ध धर्म ही जागतिक संस्कृतीला मिळालेली अवलौकिक सर्वोत्तम देणगी असून ही भारताच्या प्राचीन इतिहासातील एक महान घटना आहे। मानवी संस्कृती शुद्ध नैतिक तत्वावर आधारलेली निर्माण करणे हे आधुनिक मानवाचे परमपवित्र कर्तव्य आहे। हे कर्तव्य बजावण्यात मानवाला अपयश आल्यास विज्ञानाच्या सामर्थ्यावर आधारलेल्या भौतिक संस्कृतीसह मानवजात संपण्याचा धोका उत्पन्न झालेला आहे।
म्हणून या जगाला तारण्याकरता बुद्ध व बौद्ध धर्म यांची गरज आहे याची जाणीव त्यांनी जगाला करून दिली. आचार्य धर्मानंदांनी बुद्ध चरित्र व बौद्ध धर्म यांची वाङ्मयीन पाया घातला. त्या पायावर इमारत उभारायचे कार्य थोर दलित नेते डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. त्यांच्या कार्यास धर्मानंदांचा आधार मिळाला. धर्मानंदांनी लिहून प्रसिद्ध केलेले साहित्य हाच तो आधार होय. विचार हा संस्कृतीचा आधार असतो. धर्मानंदांच्या साहित्यातील विचारांचा गाभा त्रिकाला बाधित व अजरामही आहे असे म्हणता येते. डॉक्टर आंबेडकर यांच्या नव्या आंदोलनाने त्या विचारांना चांगला उजाळा मिळाला. त्या वैचारिक साहित्याच्या पाठीमागे फार मोठा त्याग होता. ज्या उच्च विचारांच्या पाठीमागे महान त्याग असतो ते विचार अधिक प्रभावीपणे दीर्घकालापर्यंत मोठी प्रेरणा देत राहतात. धर्मानंद कोसंबी यांनी बहुतेक सर्वच लेखन मोकळ्या सरळ अस्सल मराठीत केले हे विशेष. जातक कथा हे त्यापैकीच एक. त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे जगभरातील जवळपास सर्वच भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ई साहित्य प्रतिष्ठान महापंडित धर्मानंद कोसंबी यांचे पुस्तक आज आपण वाचायला सुरुवात करीत आहोत. जातक कथा. जातक कथा म्हणजे जन्माच्या कथा, जन्मकथा. बौद्ध धर्मानुसार गौतम बुद्धाने बुद्ध जन्म घेण्यापूर्वी अनेकदा जन्म घेतला आणि स्वतःचे शुद्धीकरण केले. यात कधी हत्ती, कधी वृक्ष, कधी हरिण, वाघ, तर कधी मानवी जन्मात व्यापारी, राजा, नोकर, सैनिक असे अनेक जन्म घेतले. या कथा खूप मनोरंजक आहेत. पण त्यांचा हेतू केवळ टाइमपास नसून समाजाला सोप्या सरळ पद्धतीने नैतिकतेचे धडे देणे हा होता. या कथा 2500 वर्षापूर्वी लिहिलेल्या गेलेल्या आहेत. त्यानंतरच्या काळातला हितोपदेश, पंचतंत्र किंवा इसाप नीती आदी जगभरातल्या सर्वच गोष्टींवर जातक कथांची छाप जाणवते. जातक कथांच्या द्वारे बौद्ध धर्म जगाच्या अर्ध्या भागावर पोहोचला. कलाकारांना त्यांनी स्फूर्ती दिली. अजिंठ्याच्या भिंतीवर असलेल्या चित्रे जातक कथांचीच आहेत. वेरुळाची सुमारे 1/3 लेणी देखील जातक कथांवर आधारित आहेत. जपान, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, नेपाळ, मलेशिया, थायलंड, चीन, व्हिएतनाम, लाओस, कांबोजिया अशा असंख्य देशात हजारो लेणी, स्तूप आणि भित्तीचित्रातून जातक कथांची माहिती मिळते. आंध्र आणि महाराष्ट्र यांच्या सीमारेषेवर जन्मलेल्या या कथांनी संपूर्ण जग व्यापले आहे. जगातील सर्व भाषांमध्ये याची भाषांतरे झाली आहेत. किती गर्वाची गोष्ट आहे ना ही. ई साहित्य प्रतिष्ठान मराठीमध्ये विनामूल्य ई पुस्तकाद्वारे जातक कथा वितरित करीत आहे. नीचाची संगती धरू नये. गोध जातक नंबर 141. एका जन्मी बोधिसत्व घोरपडीच्या कुलात जन्मला होता. त्याच्या मुलाची एका सरड्यावर फार प्रीती जडली. त्यांची मैत्री इतकी दाट झाली की ऊटसूट बोधिसत्वाचा मुलगा सरड्यापाशी जाऊ लागला. बोधिसत्वाच्या निदर्शनास जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा तो आपल्या मुलास म्हणाला, बाबा रे, सरडा म्हटला म्हणजे हीन जातीचा, त्याच्याशी आपल्यासारख्यांचा संबंध अगदीच शोभत नाही. पण ही गोष्ट बाजूला राहू द्या. अशा नीच प्राण्याची संगती केली असता त्याचे परिणाम भयंकर होत असतात. तेव्हा आपल्या सर्वांच्या हितासाठी तू त्या हलकटाची संगती सोडून दे. परंतु बोधिसत्वाचा मुलगा आज्ञाधारक नव्हता. बापाचा उपदेश न ऐकता त्याने सरड्यावर आपला सर्व विश्वास टाकला. आपल्या बिळाची सर्व माहिती त्याला सांगितली व त्याच्या सहवासात तो फार आनंद मानू लागला. लहान असताना याचे व सरड्याचे आकारमान जवळजवळ सारखेच होते. परंतु दिवसेंदिवस हा सरड्याचा चौपट दसपट वाढत गेला. हे पाहून सरडा मनातल्या मनात त्याचा फार मत्सर करू लागला. मी आहे तेवढाच आहे आणि हा मात्र आयत्या पिठ्यावर रेघा मारणाऱ्या श्रीमंत बापाच्या पोराप्रमाणे एकसारखा फुगत चालला आहे असे वाटून सरड्याचे चित्त झुरणीस लागले. जेव्हा जेव्हा घोरपडीचा मुलगा सरड्याला प्रेमालिंगन देत असे तेव्हा तेव्हा सरड्याची सर्व गात्रे तुटून पडण्याच्या बेतात येत असत.
त्यामुळे बायत करी तर सरडा हसत असे, पण मनातल्या मनात त्याला रडू येईल. एके दिवशी एक पारधी हातात कुदळ घेऊन पुष्कळ कुत्र्यांसह वर्तमान गोरपडीची शिकार करण्यासाठी त्या जंगलात फिरत होता. त्याला पाहून सरडा म्हणाला, तुम्ही कुदळ आणि कुत्रे घेऊन कोठे जात आहात? पारधी म्हणाला, गोरपडीची शिकार करण्यासाठी मी या जंगलात आलो आहे. सरडा म्हणाला, तुमचे कुत्रे माझ्या वाटेला जाणार नसतील तर मी तुम्हाला एक मोठे बिळ दाखवून देतो. तुम्ही पाचोळा गोळा करा आणि गावातून आग घेऊन या. पारध्याने सरड्याच्या बोलण्यानुसार पाचोळा गोळा केला आणि सरड्याने दाखवून दिलेल्या बोधिसत्वाच्या बिळाच्या तोंडावर तो ठेवून आग पेटवली. त्या आगीचा वारा घालून गोरपडी गुदमरून जातील असे केले. बिचाऱ्या गोरपडी आपला जीव वाचवण्यासाठी बिळाच्या दुसऱ्या तोंडावटे बाहेर पडू लागल्या. कित्येकांनी पारध्याने ठार मारले तर कित्येकांनी कुत्र्यांनी पकडले. मात्र बोधिसत्व आणि त्याचे काही मित्र पारध्याच्या आणि त्याच्या कुत्र्याच्या तावडीत सापडले नाहीत. सगळ्या घोरपडी खलास झाल्या असे वाटून पारधी त्याचे कुत्रे आणि मिळालेली शिकार घेऊन घरी गेला. तेव्हा बोधिसत्व बिळाबाहेर येऊन आपल्या मित्रांना म्हणाला, मित्र हो, आपण येथे राहणे सुरक्षित नाही. माझ्या मुलांनी सरड्याची संगती केली तेव्हाच आपण येथे न राहता दुसरीकडे जावयास पाहिजे होते. का की कुळातील एका जणाने दुष्टाची संगती केली म्हणजे त्या सर्व कुळावर संकट ओढल्या वाचून राहत नाही. बोधिसत्व आणि त्याचे मित्र त्या प्रदेशातून दूर जाऊन तेथे राहिले. नीचाची संगती धरू नये. गोध जातक नंबर 141. एका जन्मी बोधिसत्व गोरपडीच्या कुलात जन्मला होता. त्याच्या मुलाची एका सरड्यावर फार प्रीती जडली. त्यांची मैत्री इतकी दाट झाली की ऊटसूट बोधिसत्वाचा मुलगा सरड्यापाशी जाऊ लागला. बोधिसत्वाच्या निदर्शनास जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा तो आपल्या मुलास म्हणाला, बाबा रे, सरडा म्हटला म्हणजे हीन जातीचा, त्याच्याशी आपल्यासारख्यांचा संबंध अगदी शोभत नाही. पण ही गोष्ट बाजूला राहू द्या. अशा नीच प्राण्याची संगती केली असता त्याचे परिणाम भयंकर होत असतात. तेव्हा आपल्या सर्वांच्या हितासाठी तू त्या हलकटाची संगती सोडून दे. परंतु बोधिसत्वाचा मुलगा आज्ञाधारक नव्हता. बापाचा उपदेश न ऐकता त्याने सरड्यावर आपला सर्व विश्वास टाकला. आपल्या बिळाची सर्व माहिती त्याला सांगितली व त्याच्या सहवासात तो फार आनंद मानू लागला. लहान असताना याचे व सरड्याचे आकारमान जवळजवळ सारखेच होते. परंतु दिवसेंदिवस हा सरड्याचा चौपट दसपट वाढत गेला. हे पाहून सरडा मनातल्या मनात त्याचा फार मत्सर करू लागला. मी आहे तेवढाच आहे आणि हा मात्र आयत्या पिठ्यावर रेघा मारणाऱ्या श्रीमंत बापाच्या पोराप्रमाणे एकसारखा फुगत चालला आहे असे वाटून सरड्याचे चित्त झुरणीस लागले. जेव्हा जेव्हा घोरपडीचा मुलगा सरड्याला प्रेमालिंगन देत असे तेव्हा सरड्याची सर्व गात्रे तुटून पडण्याच्या बेतात येत असत. त्यामुळे बायत करी तर सरडा हसत असे, पण मनातल्या मनात त्याला रडू येईल. एके दिवशी एक पारधी हातात कुदळ घेऊन पुष्कळ कुत्र्यांसह वर्तमान गोरपडीची शिकार करण्यासाठी त्या जंगलात फिरत होता. त्याला पाहून सरडा म्हणाला, तुम्ही कुदळ आणि कुत्रे घेऊन कोठे जात आहात? पारधी म्हणाला, गोरपडीची शिकार करण्यासाठी मी या जंगलात आलो आहे. सरडा म्हणाला, तुमचे कुत्रे माझ्या वाटेला जाणार नसतील तर मी तुम्हाला एक मोठे बिळ दाखवून देतो. तुम्ही पाचोळा गोळा करा आणि गावातून आग घेऊन या. पारध्याने सरड्याच्या बोलण्यानुसार पाचोळा गोळा केला आणि सरड्याने दाखवून दिलेल्या बोधिसत्वाच्या बिळाच्या तोंडावर तो ठेवून आग पेटवली. त्या आगीचा वारा घालून गोरपडी गुदमरून जातील असे केले. बिचाऱ्या गोरपडी आपला जीव वाचवण्यासाठी बिळाच्या दुसऱ्या तोंडावटे बाहेर पडू लागल्या. कित्येकांनी पारध्याने ठार मारले तर कित्येकांनी कुत्र्यांनी पकडले. मात्र बोधिसत्व आणि त्याचे काही मित्र पारध्याच्या आणि त्याच्या कुत्र्याच्या तावडीत सापडले नाहीत. सगळ्या घोरपडी खलास झाल्या असे वाटून पारधी त्याचे कुत्रे आणि मिळालेली शिकार घेऊन घरी गेला. तेव्हा बोधिसत्व बिळाबाहेर येऊन आपल्या मित्रांना म्हणाला, मित्र हो, आपण येथे राहणे सुरक्षित नाही. माझ्या मुलांनी सरड्याची संगती केली तेव्हाच आपण येथे न राहता दुसरीकडे जावयास पाहिजे होते. का की कुळातील एका जणाने दुष्टाची संगती केली म्हणजे त्या सर्व कुळावर संकट ओढल्या वाचून राहत नाही. बोधिसत्व आणि त्याचे मित्र त्या प्रदेशातून दूर जाऊन तेथे राहिले.
आश्चर्यकारक मरण सिगाल जातक नंबर 142 बोधिसत्व एका जन्मी कोल्ह्याच्या योनीत जन्माला होता. कोल्ह्याच्या मोठ्या समुदायाचा राजा होऊन तो वाराणसीजवळच्या स्मशानात राहत असे. त्या काळी वाराणसी शहरात एक मोठा उत्सव होत असे. त्या उत्सवात शहरातील लोक मत्स्या मांसादिक भक्षण करून मोठी चैन करीत असत. एके वर्षी त्या उत्सवात काही दूर तो लोक अशा रीतीने मजा मारीत असता पहाटेच्या प्रहरी त्यांच्यासाठी केलेले मांसाचे पदार्थ कलास झाले. दारू मात्र अद्याप शिल्लक राहिली होती. पुन्हा त्यांनी मांस मागितले तेव्हा पळीभर देखील मांस नाही असे उत्तर त्यांना त्यांच्या नोकराकडून मिळाले. त्यावर एक धूर्त म्हणाला, मी जिवंत असताना मांस मिळत नाही असे का म्हणता? मी 2 तासाच्या आत मांस घेऊन येतो, तुम्ही येथेच असा. असे म्हणून तो धूर्त एक मोठा दंडा घेऊन गटाराच्या वाटेने शहरातून बाहेर पडला व स्मशानात जाऊन मेल्याचे सोंग करून ताडा निजला. बोधिसत्वाच्या कळपातील कोल्हे बोधिसत्वाला विचारल्या वाचून कोणतेही साहसाचे कृत्य करत नसत. त्यांना त्या माणसाला पाहिल्याबरोबरच तो मेला आहे असे जाणून बोधिसत्वाजवळ त्याचे मांस खाण्याची परवानगी मागितली. तेव्हा बोधिसत्व ते प्रेत कशा प्रकारचे हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी आला. दांडके हातात असलेले प्रेत त्याच्या पाहण्यात आलेले नव्हते. तेव्हा त्याला यात काहीतरी रुच्यगिरी असावी अशी शंका आली व हळूच जाऊन त्याने ते दांडके दाताने चावून ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु धूर्ताने दांडके बळकट धरले असल्यामुळे ते त्याला ओढता येईना. तो दूर जाऊन धूर्ताला म्हणाला, बाबा रे, तुझे हे मरण फारच चमत्कारिक दिसते. तू जर खरोखरीच मेला असतास तर तुझ्या हातातील दांडा सहज ओढून घेता आला असता. आता आम्हाला मारण्याची तुझी युक्ती आमच्या निदर्शनास आल्यामुळे आम्ही तुझ्या तावडीत सापडणार नाही. असे बोलून बोधिसत्व आपल्या समुदायास तेथून पळ काढण्यास सुरुवात केली. दूर तो उठून त्यांच्या पाठीमागे लागला आणि हातातील दांडा त्याने त्यांच्या अंगावर फेकला. परंतु कोणत्याही कोल्ह्याला इजा न होता ते सर्व पळून गेले. दूर तो वाकडे तोंड करीत गटाराच्या मार्गाने पुन्हा शहरात गेला. शौर्य स्तुतीवर अवलंबून नसते. विरोचन जातक नंबर 143. एकदा बोधिसत्व सिंह योनी जन्मून हिमालयावर राहत असे. एके दिवशी शिकारीस गेला असता वाटेत अकस्मात एक कोल्हा त्याला आढळला. सिंहाला पाहिल्याबरोबर त्या कोल्ह्याची बोंबडीच वळाली. अंगात कंप भरला व तेथून हातभर देखील हालण्याचे सामर्थ्य त्याच अंगी राहिले नाही. जात्यास धूर्त असल्यामुळे या संकटातून पार पडण्याची त्याने अशी एक युक्ती योजली की आपले डोके सिंहाच्या पायावर ठेवून तो त्याला म्हणाला, मृगराज, मी आपणाला शरण आलो आहे. सिंह म्हणाला, तुला माझ्याजवळ काय मागवायचे आहे? कोल्हा म्हणाला, दुसरे काहीच नको आहे, केवळ आपल्या चरणाची सेवा करण्यास परवानगी द्या म्हणजे झाले. सिंह म्हणाला, हरकत नाही, तू माझ्याजवळ राहा, मी पकडलेल्या शिकारीतून तुला काही भाग देत जाईल. कोल्ह्याला तरी हेच पाहिजे होते. तो सिंहाजवळ राहून सुखाने आपला उदरनिर्वाह करू लागला. काही दिवसांनी सिंह त्याला म्हणाला, तू दुसरे काही एक काम न करता स्वस्त बसून असतोस हे ठीक नाही. शिकार पकडण्याचे सामर्थ्य तुझ्या अंगी नाही हे मला कबूल आहे, परंतु या गुहेच्या आसपास एखादा हत्ती गवा किंवा गेंडा आला तर त्याची टेहाळणी करून मला खबर देत जा व त्या प्रसंगी महाराज आपला पराक्रम दाखवा असे मला म्हणत जा, म्हणजे मी तात्काळ धावत जाऊन शिकार पकडीन. या सिंहाच्या हुकमाप्रमाणे कोल्हा डोंगराच्या पायथ्याशी शिकार दिसल्याबरोबर गुहेच्या द्वाराशी येऊन महाराज आपल्या तेजाचा प्रकाश पाडा असे म्हणत असे व सिंह ताबडतोब धावत जाऊन शिकार पकडून आणीत असे. असे काही काळ गेल्यावर कोल्ह्याची अशी समज झाली की सिंह आपल्यापेक्षा फारसा बळकट नसता केवळ आपल्या स्तुतीच्या जोरावर हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यावर झडप घालून त्याची शिकार करतो. तो एके दिवशी सिंहाला म्हणाला, महाराज, आजपासून आपल्या जीवावर मी पुष्कळ सुख भोगले आहे, पण आता मला यापुढे परपुष्टतेचा कंटाळा आला आहे. तुम्ही शिकाऱ्याची टेहाळणी करून मला यापुढे तुझ्या तेजाचा प्रकाश पाड असे म्हणत जा, म्हणजे तुमच्याप्रमाणे गुहेतून बाहेर पडून मी एकदम शिकार धरून आणीन. सिंहाने कोल्ह्याची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. तो म्हणाला, बाबा रे, आत्तापर्यंत हत्तीची शिकार करणारा कोल्हा कोणी पाहिला आहे का? विनाकारण तू या भानगडीत पडू नकोस. मी केलेल्या शिकारीवर निर्वाह करण्यात कोण शरम वाटण्याचे काहीच कारण नाही. सिंहाचा उपदेश न ऐकता कोल्ह्याने हत्तीवर स्वारी करण्याचा हट्ट धरला. तेव्हा सिंहाने हत्तीची टेहाळणी करण्याचे कबूल केले व कोल्हा गुहेत सिंहासारखा बसून राहिला.
डोंगराच्या पायथ्याशी हातीला पाहिल्याबरोबर सिंह गुहेच्या द्वाराशी आला आणि म्हणाला, जम्बूक महाराज, आपल्या तेजाचा प्रकाश पाडा. कोल्हा सिंहाप्रमाणे मोठ्या डौलाने गुहेतून बाहेर पडला व धावत जाऊन त्याने हत्तीच्या गंडस्थळावर मोठ्या जोराने उडी टाकली आणि तेथे नखे रोखण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे तो खाली पडला. हत्तीने पुढला पाय त्याच्या डोकावर ठेवून मेंदू बाहेर काढला आणि तो तेथून निघून गेला. कोल्हा परत आला नाही असे पाहून सिंह त्याच्या शोधार्थ गेला व त्याची दुर्दशा पाहून म्हणाला, अरे मूर्खा, तू तुझ्या तेजाचा प्रकाश न पाडता डोक्यातून मेंदू मात्र बाहेर पाडलास. तुझ्यासारखे स्तुतीच्या बळावर परक्रम करू पाळणारे प्राणी अशा रीतीने मरण पावतात. दुर्बल देवता. नंगुटू जातक नंबर 146. एकेकाळी आमचा बोधिसत्व औदिच्य ब्राह्मण कुलात जन्मला होता. त्याच्या जन्मदिवशी त्याच्या आईबापाने जातकज्ञ स्थापन केला. पुढे वयात आल्यावर त्याला म्हणाले, जर गृहस्थाश्रम करून राहण्याची तुझी इच्छा असेल तर 3 वेदांचे अध्ययन करून अग्निहोत्र पालन कर. जर ब्रह्मलोक परायण होण्याची इच्छा असेल तर जातकज्ञ घेऊन अरण्यात प्रवेश व तेथे याची पूजा करून ब्रह्मसायुज्यता मिळव. बोधिसत्वाला प्रपंचाचा उपद्व्याप नको होता. त्याने जाताग्नी घेऊन अरण्यात प्रवेश केला व तेथे अग्निदेवतेची पूजा करून तो कालक्रमण करू लागला. एके दिवशी अरण्याजवळच्या गावात भिक्षेला गेला असता एका श्रद्धाळू मनुष्याने अग्निपूजेसाठी त्याला एक बैल दिला. तो घेऊन बोधिसत्व आपल्या आश्रमात आला. पुढे त्याच्या मनात असा विचार आला की भगवान अग्निनारायणासाठी दिलेली ही दक्षिणा त्यालाच अर्पण करावी, याचा यज्ञ करून अग्निनारायणाची तृप्ती करावी. पण अग्निनारायणास मीठ मसाल्यापासून हे मांस आवडणार नाही. तेव्हा गावातून मीठ वगैरे सर्व पदार्थ आणून मग यज्ञाला सुरुवात करणे इष्ट आहे, असा विचार करून बैलाला अग्निकुंडासमोर कुंटाला बांधून बोधिसत्व म्हणाला, भगवान अग्निनारायण हा तुमचा बली आहे. उद्या मी याला मारून यथासांग गोमेघ करणार आहे. इतर पदार्थ जमवण्यासाठी मी खेड्यात जात आहे. तोपर्यंत तुम्ही या तुमच्या बलीचे रक्षण करा, अशी प्रार्थना करून बोधिसत्व जवळच्या खेड्यात गेला. इकडे काही व्याध अरण्यात शिकारीसाठी फिरत असता शिकार न सापडल्यामुळे तहानेने व्याकुळ होऊन आणि भुकेने पीडित होऊन आश्रमातील तपस्व्यापाशी काही फळमुळे खावयास मिळतील या आशेने बोधिसत्वाच्या आश्रमात आले. तेथे त्यांना बैल आणि अग्निकुंडातील अग्नी याशिवाय दुसरे काही आढळले नाही. त्यांनी बैलाला मारून त्याचे मांस अग्नीवर भाजून यथेच्छ खाल्ले आणि शेवटी चामडे टाकून दिले व शेपटी टाकून दिली व राहिलेले मांस घेऊन ते निघून गेले. बोधिसत्व होमाला लागणारे सर्व पदार्थ घेऊन आश्रमात आला आणि पाहतो तो बैलाचे शेपूट आणि चामडे एवढेच काय ते शिल्लक राहिलेले. तेव्हा त्या अत्यंत विषाद वाटून तो अग्नीला म्हणाला, हे अग्निनारायणा, आजपर्यंत मी तुझी अनन्य भावाने सेवा केली. तू माझे दैवत व मी तुझा भक्त, परंतु तुझ्यासाठी आणलेल्या बैलाचे जर तुला रक्षण करता आले नाही तर मग तू माझे तुझ्या भक्ताचे रक्षण कसे करशील. म्हणून आजपासून तुझी सेवा करण्याचे मी सोडून देतो. बोधिसत्वाने अग्निनारायणाला जलसमाधी देऊन अरण्यात प्रवेश केला. निंबाचा रोप. एकपन्न जातक नंबर 149. दुसऱ्या एका जन्मी बोधिसत्व औदिच्य ब्राह्मण कुळात जन्मला होता. तरुणपणी काही काळ गृहस्थाश्रमाचे सुख उपभोगल्यानंतर प्रपंचाला कंटाळून त्याने हिमालयाची वाट धरली. काही वर्षे हिमालयावर वास केल्यावर खारट आणि आंबट पदार्थ खाण्याच्या उद्देशाने फिरत फिरत तो वाराणसीला आला. रस्त्यातून भिक्षेसाठी फिरत असता त्याची चर्या पाहून वाराणसीचा राजा अत्यंत प्रसन्न झाला आणि नोकरांना म्हणाला, हा तपसी मोठा योगी असावा, त्याला घेऊन राजवाड्यात या. राजाच्या हुकमाप्रमाणे बोधिसत्वाजवळ जाऊन त्या नोकरांनी त्याला राजवाड्यात येण्याची विनंती केली. तेव्हा तो म्हणाला, बाबांनो, मी राजकुलात जाणारा तापस नव्हे. राजाची गैरसमजूत झाल्यामुळे त्याने मला बोलविले असले पाहिजे. मी हिमालयावर राहणारा एक प्रवासी तापस आहे, ते वर्तमान त्या नोकरांनी आपल्या धन्यास कळवले. तेव्हा राजा म्हणाला, माझ्या घरी येणारा असा दुसरा कोणी तपस्वी नाही. ज्या तपस्व्याच्या मागोमाग तुम्ही गेलात त्यालाच बोलवतो आहे. मी त्याची चर्या पाहून अत्यंत प्रसन्न झालो आहे, असे त्याला सांगा व इथे घेऊन या. त्याप्रमाणे त्यांनी बोधिसत्वाला मोठ्या आग्रहाने राजवाड्यात नेली. बराच वेळ संवाद झाल्यावर राजा म्हणाला, बदन, आपण पुष्कळ वर्ष अरण्यवास केला आहे.
आता आपल्या दर्शनाचा आम्हाला सतत लाभ होईल असे करा. बोधिसत्व म्हणाला, पण माझ्यासारख्या तपस्व्याला नगरवास आवडणे शक्य नाही. पुष्कळ वर्षे अरण्यात घालवल्यामुळे मला एकांतवासाची आवड लागलेली आहे. राजा म्हणाला, या नगराच्या आसपास माझी पुष्कळ उद्याने आहेत. त्यापैकी एका उद्यानात तुम्ही आश्रम बांधून खुशाल राहावे. लोकांकडून कोणत्याही रीतीने तुम्हाला उपसर्ग पोचणार नाही आणि तुमच्या शांततेचा भंग होणार नाही असा मी बंदोबस्त करतो. राजाचा फारच आग्रह पडल्यामुळे एका रमणीय उद्यानात आश्रम बांधून बोधिसत्व तेथे धर्मचिंतनात काळ घालवू लागला. वाराणसीच्या राजाला एकुलता एकच मुलगा होता. त्याचे फार लाड करण्यात आल्यामुळे तो अत्यंत दुबाड झाला होता. वडील माणसांचा तो मुळीच मान ठेवीत नसे. नोकराचाकरांना तर शिव्या दिल्यापासून तो सरळपणे कधीही बोलला नाही. या त्याच्या असभ्य वर्तनाने राजा फार कंटाळला. त्याने पुष्कळ गोरु ठेवले परंतु मुलगा सुधारला नाही. शेवटी उद्यानात राहणाऱ्या बोधिसत्वाची त्याला आठवण झाली व त्याच पशी जाऊन तो म्हणाला, बदंत, माझा मुलगा फार आचळ वाचाळ निघाला आहे. ज्याच्या त्याच्या अंगावर पिसाळलेल्या कुत्र्यासारखा तो तुटून पडत असतो, परंतु हे त्याचे वर्तन माझ्या कुळाला अत्यंत लांछनास्पद आहे. आपण काही उपदेश करून माझ्या मुलास ताळ्यावर आणाल तर माझ्यावर अनंत उपकार होतील. बोधिसत्व म्हणाला, महाराज, आम्ही पडलो अरण्यवासी. कधी अध्यापन करण्याचा आमच्यावर प्रसंग येत नाही. तेव्हा आपल्या मुलाला सन्मार्ग दाखवण्याचे काम माझ्या हातून पार पडेल असे मी खात्रीने सांगू शकत नाही. तथापि त्याला एकट्यालाच माझ्या आश्रमात पाठवून दिल्यास शक्य तेवढा प्रयत्न करून पाहिजे. बोधिसत्वाच्या सांगण्याप्रमाणे राजाने आपल्या पुत्राला आश्रमात पाठवले. राजकुमारांचा नोकराचाकरांशी आणि दरबारातील ब्राह्मणांशीच काय तो संबंध होता. ते सर्वजण आपल्या बापाचे नोकर आहेत या विचारानं त्यांना वाटेल तसा वागवित असे. परंतु येथे बोधिसत्वाची गाठ होती. राजा देखील त्याच्यासमोर आपलं डोकं वाकवितो असे राजकुमाराच्या ऐकण्यात आले होते. व त्यामुळे मोठ्या आदराने आश्रमात प्रवेश करून तो बोधिसत्वाला नमस्कार करून तो एका बाजूला बसला. बोधिसत्वाने त्याला हितोपदेश करून पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. त्याच्या सांगण्याप्रमाणे राजकुमार नियमाने आश्रमात जाऊ लागला. एकही दिवशी बोधिसत्व त्याला बरोबर घेऊन उद्यानात फिरायला गेला. तेथे एक निंबाचे रोप उगवले. त्याकडे बोट दाखवून बोधिसत्व राजकुमाराला म्हणाला, या झाडाची तुला परीक्षा नाही, तेव्हा याची दोन चार पाने काहून फा बरे. राजकुमाराने ताबडतोब त्या रोपाची पाने चावली व तोंड कडू झाल्यामुळे संतापून जाऊन त्याने ते रूप उपटून टाकले. बोधिसत्व म्हणाला, हे तू काय केलेस? राजकुमार म्हणाला, भदंत, असले हे झाड वाढू देणे योग्य आहे का? याची दोन तीन पाने चावल्याबरोबर माझे तोंड इतके कडू झाले की माझ्या सर्व अंगात जणू कडवटपणा शिरला. तेव्हा अशा झाडाला लहानपणीच उपटून टाकले असता लोकांच्या वेदना कमी करण्याचे श्रेय मला मिळणार नाही काय? बोधिसत्व म्हणाला, हे झाड वृद्धिंगत झाले तर त्याची पाने आणि फळे लोकांनी खाल्लीच पाहिजे असे नाही. परंतु जर तुझ्या कडवट स्वभावाचा वृद्धिंगत झालास तर त्याचे अत्यंत खडू फळे तुझ्या प्रजेला जबरदस्तीने भोगावे लागणार नाहीत काय? आणि त्यांनी तर जर तुझे आत्ताच मलून करून टाकले तर त्याचा दोष देता येईल काय? त्या गोष्टीचा तू विचार कर आणि आपला स्वभाव गोड करण्याचा प्रयत्न कर. जर तुझा स्वभाव असाच कडू राहिला तर जशी तू या निंबाच्या रोपाची वाट लावलीस तशीच काशी राष्ट्रवासी लोक तुझी वाट लावतील, हे पक्के लक्षात ठेव. बोधिसत्वाचा हा उपदेश राजकुमाराच्या मनावर इतका बिंबला की त्याने आपल्या सर्व दुष्ट खोडी सोडून देऊन चांगले गुण संपादन केले. मंत्राचा दुरुपयोग. संजीव जातक नंबर 150. एका जन्मी बोधिसत्व मोठा पंडित होऊन तक्षशिला येथे पुष्कळ शिष्यांना शास्त्र शिकवित असे. संजीव नावाचा त्याचा एक आवडता शिष्य होता. त्याला बोधिसत्वाने मृत प्राण्याला जिवंत करण्याचा एक मंत्र शिकविला. संजीवला आपल्या मंत्राचा उपयोग करून पाहण्याची फार घाई झाली होती. एकदा तो आपल्या सहअध्यायांबरोबर लाकडे गोळा करण्यास गेला असता एक मरून पडलेला वाघ त्याने पाहिला आणि तो म्हणाला, मित्र हो, गुरुने शिकवलेल्या मंत्राचा उपयोग करून मी या वाघाला जिवंत करतो आणि मेलेल्या प्राण्याला कसे जिवंत करता येते याचे प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला दाखवितो. ते म्हणाले, मित्रा,
जरा दम धर, आम्ही झाडावर चढून बसतो व तेथून तू वाघाला कसे उठवतोस ते पाहतो. ते झाडावर चढून बसल्यावर संजीवाने मंत्रप्रयोगाला सुरुवात केली. हातात काही खडे घेऊन त्याने मंत्रपठणाला सुरुवात केली. मंत्रपठण चालू असताना तो हातातील खडे वाघाच्या अंगावर फेकू लागला. मंत्र समाप्ती झाल्याबरोबर वाघ जिवंत झाला आणि मोठ्या निर्डरकाळी पडून संजीवाच्या अंगावर धावला. संजीवाला ठार करून तो वाघ त्याचे प्रेत घेऊन दाट झाडीत पळून गेला. संजीवाच्या सहअध्यायांनी घडलेली सर्व घटना बोधिसत्वाला सांगितली तेव्हा तो म्हणाला, मुलांना मंत्रप्रयोग करण्याची जो काही करतो तो वेळ अवेळ न पाहता बलत्याच प्रसंगी आपल्या सामर्थ्याचा उपयोग करतो. त्याची गत संजीवाप्रमाणेच होत असते हे लक्षात ठेवा आणि आपल्या सामर्थ्याचा उपयोग योग्य प्रसंगीच करत जा. साधुत्वाची महती. रोजोबादक जातक नंबर 151. एकदा बोधिसत्व वाराणसी राजाच्या महिषीच्या उदरी जन्माला आला. वहिवाटीप्रमाणे त्याचे नाव ब्रह्मदत्त हेच ठेवण्यात आले. कालांतराने तक्षशिलेला जाऊन तो सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला व बापाच्या पश्चात गादीवर बसला. छंद, वेश, भय आणि मोह या चार गोष्टीमुळे सत्ताधिकारी लोकांकडून भयंकर अपराध किंवा चुका घडत असतात. परंतु आमचा बोधिसत्व या गोष्टींपासून सर्वथैव परावृत्त झाल्याकारणाने त्याच्या हातून राज्यपद्धतीत कोणतीही चूक झाली नाही. एवढेच नव्हे तर सर्व काळ आपल्या प्रजेच्या हिताचा विचार करत असल्यामुळे बोधिसत्वाची कारकिर्द प्रजेला फार सुखकारक झाली. असे सांगतात की बोधिसत्व अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा असल्याकारणाने त्याच्यासमोर खोटा खटला आणण्यास कोणी दजेनासे झाले. न्यायाधीशाला लाचलुचपत घेऊन भलताच निबाडा देण्यास दजेनासे झाले. तेव्हा वाराणसीच्या राज्यात न्यायालय ओस पडण्याच्या बेतात आली. न्यायाधीशांनी सर्व दिवस न्यायासनावर येऊन बसावे, खटला आणणारा गृहस्थ न सापडल्यामुळे पुन्हा घरी जावे असा प्रकार सुरू झाला. दिवसेंदिवस बोधिसत्वाकडे एक देखील तक्रार येईल अशी झाली. तेव्हा तो आपणाशीच म्हणाला, माझ्या राष्ट्रातून खोटे खटले नष्ट झाले आहेत. सर्वत्र लोक सचोटीने व दक्षतेने वागत आहेत. ज्याच्या त्याच्या तोंडून माझी स्तुतीच मला ऐकू येत आहे. पण कदाचित लोक माझ्याजवळ माझेच अवगुण दाखवण्यास घाबरत असतील. मी जर येथून दूरच्या गावी गेलो तर तेथे कदाचित माझे दोष ऐकण्याची संधी मला सापडेल असा विचार करून बोधिसत्व अज्ञात वेशाने आपल्या रथातून काशी राष्ट्राच्या सरहद्दीपर्यंत गेला. वाटेत गरीब आणि श्रीमंत प्रजेची त्यांनी भेट घेतली. त्याच्याशी तो मोकळ्या मनाने बोलला. हा कोण आहे ठाऊक नसल्याने तेही त्याच्याशी सगळ्या गोष्टी मोकळ्या मनाने बोलले. परंतु ब्रह्मदत्त राजाची गोष्ट निघाल्याबरोबर सर्वजण त्याच्याविषयी अत्यंत प्रेम दर्शवू लागले. राजाचे काही दोष असतील अशी शंका बोधिसत्वाने घेतली असता हा कुकल्पना करणा गृहस्थ आहे, त्याच्याशी बोलण्यात अर्थ नाही असे म्हणून लोक उठून जात किंवा त्याची टवाळी करीत असत. अर्थात आपल्या राज्याच्या सरहद्दीपर्यंत बोधिसत्वाला आपल्या अंगचा अवगुण दाखवणारा एकही मनुष्य सापडला नाही. त्या काळी कोसल देशाचा राजा मल्लिक नावाचा फार प्रसिद्ध होता. राजकारणात तो अत्यंत दक्ष होता. आपल्या आसपासचे लोक आपली स्तुती करतात तेव्हा आपल्या राष्ट्रातील लोकांची मने जाणण्याच्या उद्देशाने तो देखील अज्ञात वेशाने कोसल राष्ट्रात फिरत होता. आपल्या राष्ट्राच्या सरहद्दीपर्यंत त्याला कोणीही दोषदर्शक सापडला नाही. एका अरण्यमय प्रदेशात ओढ्याच्या काठी मल्लिक राजाच्या रथाची व बोधिसत्वाच्या रथाची समोरासमोर काठ पडली. ओढ्यातून पलीकडे जाण्याचा रस्ता इतका अरुंद होता की एकदम दोन रथांना जाणे शक्य नव्हते. तेव्हा मल्लिक राजाचा सारथी म्हणाला, भो सारथी, तुझा रथ मागे घे म्हणजे मी माझा रथ पुढे हाकतो. ब्रह्मदत्ताचा सारथी म्हणाला, पहिल्याने तू तुझा रथ बाजूला घे आणि आम्हाला वाट दे. त्यावर मल्लिकाचा सारथी संतापून म्हणाला, तू मूर्ख दिसतोस. या रथामध्ये कोसलाधिपती मल्लिकाराजांची स्वारी बसली आहे. तेव्हा पहिल्याने पुढे जाण्याचा हक्क माझ्या रथाचा आहे. ब्रह्मदत्ताचा सारथी म्हणाला, पण माझ्या रथात त्रिभुवन विश्वकृती श्री ब्रह्मदत्त महाराजांची स्वारी आहे. तेव्हा त्यांच्या रथाने पुढे व्हावे हे योग्य नव्हे काय? दोघ्या सारथ्यांचा बराच वेळ संवाद झाला. आपल्या धनाची जाती, कुल, गोत्र, संपत्ती, वय वगैरे सर्व गोष्टींची त्यांनी तुलना करून पाहिली. त्या सर्व बाबतीत दोन्ही राजे समानच होते. तेव्हा ब्रह्मदत्त महाराजांचा सारथी म्हणाला,
आता आपण आपल्या मालकांच्या शीलाची तुलना करू. ज्याचे शील श्रेष्ठ दर्जाचं असेल त्याने प्रथमता जावे, इतरांनी त्याला वाट द्यावी. तेव्हा तू आपल्या मालकाचे शील काय ते सांग. कोसल राजाचा सारथी म्हणाला, आमच्या राजेसाहेबांचे शील ऐकून तुला मान खालीच घालावी लागणार आहे. तथापि ते ऐकण्यास जर तुझी इच्छाच असेल तर ऐकून घे, सांगतो. आमचा राजा जबरदस्ताला जबरदस्तीने नरम करतो, मृदूला मृदू पयानेच वश करतो, साधूला साधुत्वानेच वळवतो व खलाच्या खोट्या मार्गानेच जिंकत असतो. खलाला खोट्या मार्गानेच जिंकित असतो असा हा आमचा धनी आहे. तेव्हा रस्त्यातून दूर होऊन आमच्या रथाला वाट दे. त्यावर ब्रह्मदत्ताचा सारथी म्हणाला, वा वा रे गुण, आमच्या राष्ट्रात अशा गोष्टींना आम्ही गुण समजत नसतो. यांना जर गुण म्हणावे तर दोष कोणते? आमच्या राजाचे गुण याहून फारच निराळे आहे. इथले काही ऐकण्याची तुझी इच्छा असली तर ऐकून घे. आमचा राजा अक्रोधाने क्रोधाला जिंकतो, दुष्टाला साधुत्वाने जिंकतो, कृपणाला दानाने जिंकतो व खोटे बोलणाऱ्याला सत्याने जिंकतो असा हा राजा आहे. तेव्हा आमच्या रथाला तू वाट दिली पाहिजेस. हे त्या सारथ्याचे भाषण ऐकल्याबरोबर मल्लिक राजा रथातून खाली उतरला आणि बोधिसत्वाच्या जवळ जाऊन नमस्कार करून म्हणाला, इतके दिवस माझे दोष दाखवून देणाऱ्या मनुष्याचा मी शोध करीत होतो, परंतु माझ्या राज्यात एक देखील माणूस माझे दुर्गुण मला दाखवू शकला नाही. आज आपल्या आकस्मिक दर्शनाने माझे दोष मला कळून आले, तेव्हा आपण मला गुरुप्रमाणे वंदी आहात. बोधिसत्व म्हणाला, हा आमचा तुझा दोष नसून परिस्थितीचा दोष आहे. व्यवहारात सामान्य लोक जशास तसे अशा आचरणाला महत्त्व देत असतात, परंतु अशा वर्तनाने जगाच्या सुखात भर न पडता दुःख वाढत जाईल हे त्याच्या ज्याच्या लक्षात येत नाही. खरे म्हणाल तर दुष्टांना साधू उपायांनी जिंकावे यासारखा दुसरा राजधर्म नाही. याप्रमाणे बोधिसत्वाने मल्लिकाला उपदेश करून वाराणसीचा रस्ता धरला. मल्लिक राजाही बोधिसत्वाला वंदन करून आपल्या राजधानीस गेला. नीचाशी लढण्यापेक्षा पराजय बरा. सुकर जातक नंबर 153. एका जन्मी बोधिसत्व सिंह होऊन अरण्यात राहत असे. त्या अरण्यात एका सरोवराच्या काठी आपल्या पर्णकुटिका बांधून पुष्कळ तपस्वी राहत असत आणि काम ही ग्राम कुस सुकरही राहत असत. एके दिवशी बोधिसत्व हत्तीचे मांस यथेच्छ खाऊन त्या तळ्यावर पाणी पिण्यासाठी आला. जवळच एक लठ्ठ डुक्कर चरत होता. त्या लठ्ठ डुकरावर सिंहाची दृष्टी गेली व तो मनात म्हणाला, दुसरी काही शिकार सापडला नाही तर या डुकरावर आपला निर्वाह करता येईल. तेव्हा याला आपली चाहूल न दाखविता येथून निघून जावे हे बरे. असा विचार करून सिंह पाणी पिऊन आडवाटेने हळूहळू दडत जाऊ लागला, पण त्याला डुकराने ओळखले आणि मोठ्याने ओरडून तो डुक्कर म्हणाला, काय रे सिंहा, असा भिऊन पळतोस कशाला? तू असा चतुष्पाद आहेस तसा मीही चतुष्पाद आहे. तेव्हा घाबरून पळून न जाता माझ्याशी चार हात कर व आपला पराक्रम दाखव. सिंह म्हणाला, अरे डुकरा, आज मी तुझ्याशी युद्ध करू इच्छित नाही. आणखीन एका आठवड्याने आपण येथे भेटू, त्यावेळी द्वंद युद्ध करू. डुकराला ही गोष्ट पसंत पडली. तो घरी जाऊन आपल्या जातभाईंना म्हणाला, आज मी मोठा पराक्रम केला आहे. मला पाहून एक सिंह हळूच दडत पळून जात होता. त्याला मी आव्हान दिले, परंतु त्याची तयारी नसल्यामुळे त्याने एक आठवडा मागून घेतला आहे. आणखी एका आठवड्याने तो माझ्यासाठी लढाई करण्यास येणार आहे. सिंहाविषयी आपल्या जातीतला अपघात भाऊ वाटत असतो. इतका जर सिंह बावळट असता तो युद्धाची तयारी करण्यास त्याला एक आठवडा का लागला असता? एवढी तयारी करून आला तरी मी त्याची अशी खोड जिरवतो की त्याने या अरण्यात ना पाऊल देखील टाकू नये. हे त्या डुकराचे बालिश भाषण ऐकून वृद्ध डुक्कर म्हणाले, बाबा रे, तुझी बडबड आता बंद कर. सिंहाने तुला आठवड्याची मुदत दिली आहे हे तुझे भाग्य समज. हत्तीचे मांस खाऊन सिंह तृप्त झाला असेल आणि आठवडाभर पुरण्या इतके मांस शिल्लक असेल म्हणून त्याने आठवड्याची मुदत दिली आहे. हत्तीचे गंडस्थळ फोडणाऱ्या सिंहापुढे तुझ्यासारख्या यत्कंचित प्राण्याचे काय चालणार आहे? पण तुझा हा मूर्खपणा तुलाच भोवणार आहे. असे नाही तर त्याचा परिणाम आम्हा सर्वांना भोगावा लागेल. सिंह तुला मारीलच, पण तेवढ्याने त्याची तृप्ती न होता तो आमचा सर्वांचा नाश करीत. हा हितोपदेश ऐकून तो लठ्ठ डुक्कर घाबरून गेला. हत्ती त्याने पाहिला होता, पण त्या हत्तीचे गंडस्थळ एवढासा सिंह पडून टाकतो ही गोष्ट त्याला माहीत नव्हती. आता वृद्ध डुकराच्या उपदेशाने त्याचे डोळे उघडले आणि त्याला शरण जाऊन तो म्हणाला, मी हे धाडसाचे कृत्य केले खरे,
परंतु यातून बाहेर पडण्याचा उपाय कोणता? मी आजच येथून पळून जाऊ की काय? ते वृद्ध डुक्कर म्हणाले, पळून जाण्याने या प्रश्नाचा निकाल लागणार नाही. सर्व डुकरे या आठवड्यात पोराबाळांना घेऊन दुसरीकडे जाऊ शकणार नाही, आणि जरी गेले तरी त्यांना गाठून सिंह सर्वांचा फन्ना उडवून देईल. तेव्हा तू असे कर की या ऋषींच्या शौचकुपात जाऊन लोळ, आणि सर्व दिवस अंग वाळल्यावर दुसऱ्या दिवशी तसाच लोळून अंगाला विष्ठेची चांगली पुटे दे, व ठरलेल्या दिवशी तळ्याच्या कठी जाऊन वाऱ्याच्या उलट्या दिशेला उभा राहा. परंतु तेथे जाण्यापूर्वी दवाने अंग ओले करण्यास विसरू नकोस. त्या तरुण डुकराने वृद्ध डुकराचा उपदेश मानला. दुसरा धंदा न करता 7 दिवसापर्यंत शौचकुपात लोळून 8व्या दिवशी पहाटेच दवाने आपले अंग भिजवून ठरलेल्या ठिकाणी आपल्या अंगाचा वारा सीमावर जाईल अशा बेताने तो उभा राहिला. डुकराचे मांस कसे असते याची रुची घेण्याची आज संधी मिळेल असा विचार करीत सिंह त्या ठिकाणी आला. पण डुकराच्या अंगाची अशी घाण सुटली होती की त्याच्या आसपास जाणे मुळीच शक्य नव्हते. तो दूर अंतरावर उभा राहिला. त्याला पाहून शौर्याचा मोठा आव आणून डुक्कर म्हणाला, काय रे इतका दूर का उभा राहतोस? असा जवळ ये म्हणजे एकदम युद्धाला सुरुवात करू. सिंह म्हणाला, बाबा रे तू ही उत्तम युक्त शोधून काढली आहेस. तुझ्या अंगाचा एवढा दुर्गंध सुटला आहे की तुला पायाने देखील शिवण्यास मी दजवणार नाही. मग तुझ्या अंगाचा चावा घेण्याची गोष्ट बाजूसच राहिली. आता मी पराजित झालो असे ते खुशाल म्हण. मी आपखुशीनेच तुला जय देतो. निचाशी लढण्यापेक्षा पराजय पत्करलेला बरा, असे म्हणून सिंह तेथून निघून गेला. आणि हा डुक्कर बचावल्याबद्दल सर्व डुकरांना आनंद झाला. इतकेच नव्हे तर सिंहाचा पराजय करण्याचे नवीन साधन त्यांच्या हाती आल्यामुळे त्यांना सिंहाचे भय वाटेनासे झाले. थोराची कृतज्ञता. गुणजातक नंबर 150. एकाजल मी बोधिसत्व सिंह होऊन एका टेकडीवर गुहेत राहत असे. त्या गुहेच्या पायथ्याशी एक तळे होते. एके दिवशी एक मृग या तळ्याच्या काठी गवत खात असताना सिंहाने पाहिला व टेकडीवरून खाली उतरून मोठ्या वेगाने त्याने त्या मृगावर झडप घातली. सिंहाची चाहूल ऐकल्याबरोबर मृगाने पळ काढला व त्यामुळे बोधिसत्वाची उडी चुकून तो तळ्याच्या काठाच्या चिखलात रुतला. 7 दिवसापर्यंत तो तेथेच अडकून राहिला. त्या बाजूने एक कोल्हा पाणी पिण्यासाठी येत होता. सिंहाला पाहिल्याबरोबर तो पळू लागला. परंतु सिंह मोठ्याने ओरडून म्हणाला, बा कोल्ह्या असा घाबरून पळून जाऊ नकोस. मी चिखलात ऋतून दुःख भोगीत आहे. जर यातून पार पडण्याचा मार्ग काही असेल तर शोधून काढ. कोल्हा म्हणाला, कदाचित मला काही युक्ती सुचली असती, परंतु तुम्हाला जीवदान देणे म्हणजे माझ्या जीवावरच संकट ओढवून घेण्यासारखे आहे. तेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याला सांगा. घरी माझी बायको मुले वाट पाहत असतील, तेव्हा मला लवकर गेले पाहिजे. बोधिसत्व म्हणाला, बाबा रे तुझा मुद्दा खरा आहे, तथापि मी तुला सर्वथैव मित्राप्रमाणे वागवीन असे अभिवचन देतो. जर तुम्हाला या संकटातून पार पाडलेस तर तुझे उपकार मी कसा विसरेन. कोल्ह्याने त्याच्या चारी पायाजवळचा चिखल उकरून काढला व तळ्याच्या पाण्यापर्यंत वाट करून पाणी त्या खड्ड्यात शिरेल असे केले. तळ्याचे पाणी आत शिरल्याबरोबर बोधिसत्वाच्या पायाखालचा चिखल मऊ झाला आणि त्याला अनायसे बाहेर पडता आले. त्या दिवसापासून सिंहाची आणि कोल्ह्याची फार मैत्री जडली. कोल्ह्याला दिल्यापासून सिंह पकडलेल्या शिकारीचे मांस खात नसे. काही दिवसांनी तो कोल्ह्याला म्हणाला, तू दूर राहत असल्यामुळे तुझी भेट घेण्यास मला त्रास पडतो. जर तू माझ्या गुहेजवळ येऊन राहशील तर बरे होईल. मी तुला एखादी सोयीस्कर जागा देईन. कोल्हा म्हणाला, पण मी विवाहित आहे, तेव्हा माझ्या बायकोची आणि माझी सोय कशी होईल. सिंह म्हणाला, तुम्ही या तर खरे, मी तुम्हा दोघांची व्यवस्था होण्यास अडचण होणार नाही. शिवाय मी शिकारीला गेल्यावर माझी बायको गुहेत एकटीच असते. तिला तुझ्या बायकोची मदत होईल व आपण सारे मोठ्या गुण्यागोविंदांनी राहू. सिंहाच्या सांगण्याप्रमाणे कोल्हा सहकुटुंब येऊन सिंहाच्या शेजारी एका लहानशा गुहेत राहिला. शिकार मारून आणल्यावर प्रथमतः सिंह एक वाटा घेऊन कोल्ह्याकडे जात असे. मग त्याची आणि त्याच्या बायकोची तृप्ती झाल्यावर मग राहिलेले मांस आपल्याला स्त्रीला देऊन आपण खात असे. काही दिवसांनी कोल्हीला 2 पोरे झाली आणि सिंहिणीला 2 पोरे झाली. तेव्हापासून सिंहिण कोल्ह्याच्या कुटुंबाचा मत्सर करू लागली.
आपल्या नवऱ्याने शिकार मारून आणावी व कोल्ह्याच्या कुटुंबाने यथेच्छ मांस खाऊन चैन करावी हे तिला बुलकूल आवडेना. याशिवाय बायकांचा स्वभाव फार संशयी असतो, त्यामुळे तिला असे वाटले की कदाचित सिंहाचे प्रेम त्या कोल्हीवर असावे, नाहीतर आपल्या मुलांना मांस देण्यापूर्वी त्याने ते तिच्या मुलांना दिले नसते. काही असो, त्या कोल्हीला येथून हाकलून द्यावे असा बेत सिंहणीने केला व आपल्या पोरांना पाठवून तिच्या पोरांना त्रास देण्यास सुरुवात केली. कोल्ह्याला घेऊन सिंह शिकारीला गेल्याबरोबर इकडे सिंहाचे पोरगे कोल्ह्याच्या पोरांना भय दाखवित असत. कोल्ही सिंहणीजवळ गाराणे गात येत असे, तेव्हा सिंहीण म्हणत असे, येथे राहिली आहेस कशाला? माझी पोरे जर तुझ्या पोरांना त्रास देतात तर चालते हो इथून. त्यांना घेऊन त्यांच्या कागाळ्या घेऊन आलीस तर ते मला मुळीच खपणार नाही. कोल्हीला हा ताप फारच असह्य झाला व तिने ही गोष्ट आपल्या नवऱ्याला कळवली. दुसऱ्या दिवशी कोल्हा सिंहाला म्हणाला, महाराज मी आपला आश्रित आहे. आश्रितावर आश्रयदात्याचा सदोचित हक्क असतो असा न्याय आहे. जर आपणाला आपले व माझे इथले वास्तव्य येथे नको असेल तर आपण हक्कानेच मला येथून जाण्यास सांगा, म्हणजे माझ्या कुटुंबाला घेऊन मी ताबडतोब निघून जाईन. परंतु आपल्या मुलांकडून आणि कुटुंबाकडून माझ्या बायका मुलांना सतत त्रास देणे हे काही बरोबर नाही, हा सरळ मार्ग नव्हे. सिंहाला खरी गोष्ट काय होती हे मुळीच ठाऊक नव्हते, परंतु चौकशीअंती त्याला सर्व काही समजून आले. तेव्हा तो सिंहणीला म्हणाला, भद्रे मागे एकदा 7 दिवसापर्यंत मी या गुहेत परत आलो नव्हतो, हे तुला आठवते काय? सिंहीण म्हणाली, होय मला आठवते. का? की त्यावेळी स्वतःच शिकार करून निर्वाह करण्याचा प्रसंग माझ्यावर आला होता. मला असे वाटले की आपण शिकारीच्या नादात कुठेतरी भरकटत गेला असाल. नाही भद्रे, मी भरकटलो नव्हतो. डोंगराखाली असलेल्या तळ्याच्या काठी मी चिखलात रुतून राहिलो होतो. केवळ लाजेखातर ही गोष्ट मी तुला सांगितली नाही. त्या प्रसंगी या कोल्ह्याने मोठ्या युक्तीने मला त्या संकटातून पार पाडले. तेव्हापासून त्याची माझी मैत्री जडली. भद्रे, जरी आपला मित्र आपल्यापेक्षा दुर्बल असला तरी जोपर्यंत तो मित्रधर्माने आपल्याशी वागतो तोपर्यंत त्याची अवहेलना करता कामा नये. तोपर्यंत त्याला आपला बांधव, सखा किंवा मित्र असे म्हणण्यास हरकत नाही. जरी हा कोल्हा यत्किंचित प्राणी आहे तरी त्याने मला प्राणदान दिले आहे हे लक्षात ठेव आणि मनातील सर्व कुशंका सोडून दे. आपल्या मुलांप्रमाणेच त्याच्याही मुलांवर प्रेम करीत जा व त्याच्या स्त्रीला आपल्या बहिणीप्रमाणे मानित जा. सिंहाचा उद्देश सिंहणीने मोठ्या आदराने पाळला. असे सांगतात की त्या सिंहाच्या आणि कोल्ह्याच्या कुटुंबाची मैत्री 7 पिढ्यांपर्यंत अव्याहत चालली होती. काट्याने काढितात काटाकी. सहनु जातक नंबर 158. एकदा आमचा बोधिसत्व वाराणसी राजाचा मुख्य प्रधान झाला होता. तो राजाची सर्व कामे पाहत असे. त्याला अश्वपरीक्षा फारच चांगली करता येत असल्यामुळे दुसऱ्या देशातून घोडे विकायास आणले असता तोच त्याची किंमत ठरवित असे. राजा जरा धनलोभी होता. बोधिसत्वाने ठरवलेली योग्य किंमत त्याला आवडत नसे. एके दिवशी एक व्यापारी काही घोडे घेऊन वाराणसीला आला व राजेसाहेबांची भेट घेऊन ते घोडे विकत घेण्याची त्याने विनंती केली. राजाने बोधिसत्वाला न सांगता दुसऱ्या एका हांजी हांजी करणारा अमात्याला बोलवून त्या घोड्यांची किंमत करण्यास सांगितली आणि तो म्हणाला, हे पहा, या घोड्यांची किंमत करण्यापूर्वी आमच्या पागेत महासोण नावाचा एक मोठा उन्हाळ घोडा आहे, त्याला त्या घोड्यांवर सोडून दे. लाथा वगैरे मारून त्याने त्या घोड्यांना दुर्बल केल्यावर मग त्यांची किंमत कर. अमात्य फारच आज्ञाधारक होता. त्याने महासोणला त्या घोड्यांवर घातले व त्यांचे हाल करून मग राजाच्या इच्छेप्रमाणे अगदी थोडी किंमत ठरवली. बिचारा व्यापारी चकित होऊन गेला. पहिला चांगली किंमत ठरवणारा प्रधान जाऊन त्याच्या जागी हा भलताच माणूस कसा काय आला याचे त्याला फार फार आश्चर्य वाटले. परंतु विषाद मानण्यात काहीच अर्थ नव्हता. ठरलेली किंमत न घेता घोडे घेऊन काही फायदा झाला नसता, कारण त्या घोड्यांची इतर ठिकाणी जास्त किंमत आली असती असे नव्हते. म्हणून मिळालेले पैसे घेऊन तो बोधिसत्वापाशी गेला आणि शोकस्वराने म्हणाला, महाराज आपण योग्य किंमत देत असता म्हणून इतक्या दुरून घोडे घेऊन आम्ही येथे आलो, परंतु या खेपेला भलत्याच माणसांनी आमची फजिती करून टाकली. बोधिसत्व सर्व हकीकत ऐकून घेऊन म्हणाला, तुम्ही विषाद न मानता परत स्वदेशी जाऊन दुसरा एखादा कोडसाळ घोडा मिळत असेल तर पहा व त्याला घेऊन इकडे या.
इकडे महासोंडला घोड्यावर घालण्यात आल्याबरोबर तिकडे त्या खोडसाळ घोड्याला सोडून द्या, म्हणजे मग काय गंमत होईल ती पाहू. बोधिसत्वाच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या खेपेस तो व्यापारी सहनू नावाचा एक भयंकर खोडसाळ घोडा बरोबर घेऊन आला आणि आपल्या इतर घोड्यांना घेऊन राजाला त्याची किंमत ठरवण्यास त्याने विनंती केली. वहिवाटाप्रमाणे महासोणाला त्या घोड्यांवर सोडण्यात आले. तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपल्या सहनूला सोडून दिले. त्या दोघांची गाठ पडल्याबरोबर ते परस्परांचे अंग चाटू लागले. जणू काय ते सख्खे भाऊच आहेत असे लोकांना वाटले. ते पाहून राजा चकित झाला आणि बोधिसत्वाला म्हणाला, मित्रा, हा आमचा घोडा इतका दुबाड असून त्याचे या आगांतुक घोड्याशी सख्य कसे काय जमले? बोधिसत्व म्हणाला, महाराज, हा नवीन घोडा आपल्या महासोणापेक्षाही अधिक दुबाड आहे. तेव्हा त्या दोघांची मैत्री जमली. यात मोठे नवल नाही. या व्यापाऱ्याने काट्यानेच काटा काढण्याची ही युक्ती योजली आहे. महाराज, धनलोभाला वश होणे आपल्यासारख्या राजपदारूढ पुरुषाला शोभत नाही. अशा रीतीने दूर देशातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची तर आपण हानी केली, तर ते आपल्या देशात येणार नाहीत आणि त्यामुळे आपल्या देशात पैदा न होणाऱ्या वस्तूंच्या किमती भलतीकडेच जातील. म्हणून आपल्या फायद्यासाठीच सत्याने आणि न्यायाने वागणे आम्हाला सर्वांस हितकारक आहे. बोधिसत्वाचा उपदेश ऐकून राजाने धनलोभ सोडून दिला आणि तेव्हापासून तो न्यायाने वागू लागला. तरुणाचा उत्साह, सुसीम, जातक नंबर 163. प्राचीन काळी वाराणसी नगरीत सुसीम नावाचा राजा राज्य करीत होता. आमचा बोधिसत्व त्या राजाच्या पुरोहिताच्या स्त्रीच्या पोटी जन्मास आला. तो वयात येण्यापूर्वीच पुरोहित मरण पावला. बोधिसत्वाचे अध्ययन संपले नव्हते. बाप वहरला तेव्हा त्याचे वय सुमारे 16-17 वर्षाचे होते. इतक्यात हत्तींचा सण आला. हत्तींचा सण म्हणजे ज्या दिवशी हत्तींना घालण्यासाठी सरदार, मानकरी वगैरे लोक नाना तऱ्हेचे अलंकार आणत असत. याशिवाय पुष्कळ वस्तू गोळा करून त्यांनी हत्तींची पूजा करण्यात येत असे आणि पूजाविधी आटोपल्यावर हे सर्व साहित्य पुरोहिताला मिळे. पुरोहिताला सर्व द्रव्य मिळावे ही गोष्ट वाराणसातील ब्राह्मणांना आवडत नसे, परंतु वहिवाटी विरुद्ध जाण्याचे त्यांच्यात सामर्थ्य नव्हते. पुरोहित गेल्यावर राजगृही जमून ते राजाला म्हणाले, महाराज, यंदाच्या हत्तीच्या सणाला सर्व दक्षिणा आम्हा सर्वांना मिळाली पाहिजे. का की पुरोहिताचा मुलगा तरुण असून तो सर्व वेदांमध्ये आणि हस्तीसूत्रात निशाणत नाही. तेव्हा जुनी वहिवाट मोडून सर्व ब्राह्मणांना या दक्षिणेचे वाटेकरी करावे अशी आमची विनंती आहे. राजाला ही गोष्ट पसंत पडली. व पुढे येणाऱ्या हत्तीच्या सणातील दक्षिणा सर्व ब्राह्मणास मिळावी असा त्याने निकाल दिला. ही गोष्ट बोधिसत्वाच्या आईला समजली. तेव्हा अत्यंत खिन्न होऊन तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. बोधिसत्व अध्ययन करून घरी येऊन पाहतो तो आपली आई शोकमय झालेली त्याला दिसली. तेव्हा तो आईला म्हणाला, तुझ्या शोकाचे कारण काय ते मला सांग. तू जर शोक सोडून दिला नाहीस तर मी अन्न ग्रहण करणार नाही. आई म्हणाली, बाळा, आज माझ्या कानी एक वाईट बातमी आल्यामुळे मी उद्विग्न झाली आहे. तू तरुण आहेस अशी संधी साधून गावातील ब्राह्मणांनी आपला कुलपरंपरेचा हक्क नष्ट करण्याचा खटाटोप चालविला आहे आणि आपल्या राजानेही त्यांच्या प्रयत्नास आपल्या आज्ञेने यश दिले आहे. हत्तीच्या सणातील सर्व वस्त्रालंकार तुझ्या आडवडलेलांना मिळत असत, परंतु आता तू लहान आहेस व तुझे अध्ययन पुरे झाले नाही. या सबबीवर आपल्याला कुलाचा हक्क काढून घेऊन तो वाराणसातील सर्व ब्राह्मणांना देण्यात येणार आहे. आपल्याला द्रव्य प्राप्ती होणार नाही. याचबद्दल मला मुळीच वाईट वाटत नाही. आपल्या घरी पुष्कळ धन आहे आणि इतके धन घेऊन तरी आपणाला काय करायचे आहे. तथापि संधी साधून इतर ब्राह्मण आपल्या कुलाचा हक्क बुडबू पाहत आहेत याचेच मला राहून राहून वाईट वाटत आहे. हे आपल्या मातोश्रींचे भाषण ऐकून बोधिसत्वाचे तेज एकदम जागृत झाले व तो म्हणाला, आई, आजपर्यंत मी मोठ्या उत्साहाने मुळेच अध्ययन केले नाही. आपल्या घरी पुष्कळ संपत्ती आहे, आणखी पुष्कळ अध्ययन करून काय करायचं आहे. अशा वेडगळ समजुतीने माझे चित्त अध्ययनापेक्षा क्रीडेकडे जास्त लागले. पण आता तुला दुःख झालेले पाहून मला
संवेग उत्पन्न झाला आहे आणि हत्तींचा सण येण्यापूर्वी माझे अध्ययन पुरे करण्याचा मी दृढ निश्चय केला आहे. आता तू मला एवढेच सांग की सर्व वेदांमध्ये आणि शास्त्रांमध्ये पारंगत असा गुरु कोठे सापडेल? आई म्हणाली, बाळा, आपल्या वाराणसीत सर्व ब्राह्मण अर्धे कच्चे आहेत. उत्तम पंडित एक तक्षशिला नगरीत सापडतात. तुला जर शास्त्र पारंगत संपदवायची आहे तर तू तेथे जाऊन गुरुगृही वास केला पाहिजे. त्याच दिवशी बोधिसत्वाने वाटखर्ची बरोबर घेऊन वाराणसीतून प्रयाण केले व जितक्या लवकर तक्षशिलेला जाणे शक्य होते तितक्या लवकर तो तेथे जाऊन पोचला. तेथे एक प्रसिद्ध आचार्याच्या घरी जाऊन त्याने अध्ययनास सुरुवात केली. परंतु तेथील मंद अभ्यासक्रमाने हत्तींचा सण येण्यापूर्वी घरी पोचणे शक्य नव्हते. म्हणून तो आचार्यांना म्हणाला, गुरुजी, या रोजच्या अभ्यासक्रमाने माझे काम भागणार नाही. मला निकडीच्या कामासाठी अध्ययन पुरे करून लवकर घरी गेले पाहिजे. त्या आचार्याने बोधिसत्वाला निराळे शिकवून त्याच्या अध्यापनाची फार काळजी घेतली. बोधिसत्वानेही आपल्या अंगच्या हुशारीने आचार्याला संतुष्ट करून 3 वेदांचे व हत्तीसूत्रांचे अध्ययन हत्तीचा सण येण्यापूर्वीच पुरे केले आणि त्या सणाच्या पूर्वदिवशी तो आपल्या घरी येऊन पोचला. हत्तीच्या सणाची सर्व तयारी झालीच होती. दुसऱ्या दिवशी हस्तीशाळेत ब्राह्मण समुदाय जमून होम हवनाला सुरुवात झाली. राजाही आपल्या अमात्यांसह तेथे आला. इतक्यात बोधिसत्व तेथे येऊन राजाला म्हणाला, महाराज, आमच्या कुलातील कोणीच ब्राह्मण येथे हजर नसताना आजच्या सणाची तयारी चालली आहे, हे काय? राजा म्हणाला, बाबा रे, तुझ्या कुलात तूच काय तो शिल्लक राहिला आहेस आणि तुझे अध्ययन अपुरे असल्यामुळे यंदाची दक्षिणा शहरातील सर्व ब्राह्मणांना वाटून देण्यात येणार आहे, म्हणून तुझी या ठिकाणी जरूर पडली नाही. बोधिसत्व म्हणाला, महाराज, माझे अध्ययन पुरे झाले नाही ही गोष्ट आपणाला कोणी सांगितली? राजा म्हणाला, हे सर्व ब्राह्मण आम्हाला सांगत आहेत. बोधिसत्व म्हणाला, तर मग या ब्राह्मणांनी पुढे येऊन मला प्रश्न विचारावे किंवा माझ्याबरोबर वेदमंत्र म्हणण्यास आरंभ करावा आणि जर त्यातील एक जण देखील मला जिंकू शकला तर आमच्या कुलपरंपरेत चालत आलेली वहिवाट मोडून सर्व दक्षिणा या ब्राह्मणास द्यावी. पण जर ते हरले तर त्यांनी माझ्याविषयी विनाकारण गैरसमजातून गैरसमज उत्पन्न केला त्याबद्दल त्यांना योग्य शासन व्हावे. वेदांविषयी आणि हस्तीसूत्रांविषयी यातील एक देखील ब्राह्मण बोधिसत्वाला प्रश्न करण्यास दजला नाही. तेव्हा बोधिसत्वानेच वेदमंत्र आणि हस्तीसूत्र त्या सभेत म्हणून दाखवले. तेव्हा सर्व ब्राह्मण या तरुणाची बुद्धी पाहून चकित होऊन गेले आणि राजाला भलतीच गोष्ट सांगितल्याबद्दल त्यांनी त्याची क्षमा मागितली. राजाने पूर्वीचीच वहिवाट कायम करून सर्व दक्षिणा बोधिसत्वाला देवली. आपल्या कुलाची परंपरा एकुलत्या एक तरुण मुलाने राखल्याबद्दल बोधिसत्वाच्या आईला फार फार आनंद झाला. नीच बोलावयाला लागला तर थोर मौन धरतात. दत्तर जातक नंबर 172. एका जन्मी बोधिसत्व सिंहांचा राजा होऊन हिमालयावरील एका भव्य गुहेत राहत असे. एके दिवशी काही कारणाने आजूबाजूचे सर्व सिंह त्याच्या गुहेच्या अंगणात गोळा झाले होते. तेथे जमल्यावर वहिवाटीप्रमाणे त्या सर्वांनी गर्जना करण्यास सुरुवात केली. त्या टेकडीच्या जवळच दुसऱ्या एका टेकडीवर एक कोल्हा राहत होता. त्याला सिंहांच्या गर्जनाची आवाज ऐकू आला. तो त्याला आवडला नाही आणि त्यांची तोंडे बंद करण्यासाठी त्यांनी कोल्हे कोळीला सुरुवात केली. तो शब्द कानी पडताच सर्व सिंह पापून जागच्या जागी चूप बसले. सिंहांना एकाएकी स्वस्थ बसलेले पाहून सिंहराजाचा पुत्र आपल्या पित्यास म्हणाला, बाबा, हे सगळे सिंह भीतीने घाबरून गेले आहेत असे वाटते. पण असा हा कोणता प्राणी बरे की ज्याचा शब्द ऐकल्याबरोबर ही दशा व्हावी? बोधिसत्व म्हणाला, बाळा, तुझी अगदीच उलटी समजूत झाली आहे. हा मोठा प्राणी नसून नीच कोल्हा आहे आणि त्याच्या कोल्हे कुईबरोबर सिंहगर्जना करणे लज्जास्पद असल्यामुळे माझे ज्ञाती बांधव चूप राहिले आहे. नीच्याबरोबर बोलण्यापेक्षा मौनव्रत चांगले हे तू लक्षात ठेव. हलकटाला आश्रय देऊ नये. मक्कट जातक नंबर 173. एकदा आमचा बोधिसत्व
काशी देशात एका खेडेगावी जन्मला होता. वेदाध्ययन वगैरे झाल्यावर त्याने विवाह केला. परंतु दुःखाची गोष्ट ही की एक मुलगा जन्मल्याबरोबर त्याची बायको मरण पावली. तो मुलगा थोडा चालू बोलू लागल्यावर त्याला घेऊन बोधिसत्व हिमालयावर जाऊन राहिला. तेथे त्याने सुंदर पर्णशाला बांधली व अग्निहोत्राची उपासना करून तो कालक्रमणा करू लागला. एके दिवशी हिमालयावर गारांचा मोठा पाऊस पडला. त्यामुळे एक वानर थंडीने गारठला आणि कोठेतरी आगीजवळ बसण्यास सापडते आहे की काय त्याच्या शोधास लागला. बोधिसत्वाच्या आश्रमात होमकुंड जळत असलेले पाहून त्याला मोठे समाधान वाटले. पण दरवाजावर बोधिसत्वाचा मुलगा बसला असल्यामुळे मरकटाला एकदम आग घुटण्यास भीती वाटली. तेव्हा त्याने एक नवी युक्ती शोधून काढली. जवळच्या एका पर्णकुटीत एक तापस राहत होता. थोड्या दिवसामागे तो मरण पावल्यामुळे त्याची वल्कले वगैरे तापस वेशाला लागणारे सर्व पदार्थ तसेच पडून राहिले होते. ती वल्कले परिधान करून आणि कमंडोलू वगैरे हातात घेऊन तो मरकट बोधिसत्वाच्या आश्रमापाशी आला. त्याला पाहून बोधिसत्वाचा पुत्र धावत धावत बोधिसत्वापाशी गेला आणि म्हणाला, बाबा, एक ठेंगू तापस कुमार आपल्या आश्रमापाशी आला आहे. त्याचा आदर सत्कार करून आपण त्याला ठेवून घेऊ. आपण फलमुलांसाठी अरण्यात गेल्यावर मी येथे एकटाच असतो. त्याच्या संगतीने मला बरे वाटेल आणि आम्ही दोघेही बरोबर अध्ययन करू. बोधिसत्व आश्रमाबाहेर येऊन पाहतो. तो तापस वेषधारी मरकट महाराजांची स्वारी त्याला दिसली आणि तो म्हणाला, मुला, हाच ना तो तुझा तापस कुमार? मुलगा म्हणाला, हो बाबा, हाच तो तापस कुमार. त्याची ओळख करून घेण्यासाठी मी उत्सुक झालो आहे. बोधिसत्व म्हणाला, बाबा रे, जरा दम धर. हा तापस कुमार नसून तापस वेषधारी नीच मरकट आहे. सुशील ब्राह्मणाचे किंवा तापसाचे तो याच्यासारखे विचित्र नसते. याला जर आपण आश्रय दिला तर आपल्या पर्णकुटीची तो नासधूस करून टाकेल. तेव्हा याला येथूनच घालवून द्यावे हे बरे. असे बोलून बोधिसत्वाने अग्निकुंडातील एक कोलीत त्या माकडावर फेकले. तेव्हा वल्कले आणि कमंडलू टाकून देऊन माकड खरे स्वरूप प्रगट करून पळून गेले. खळाला मदत केल्याबद्दल प्राश्चित्य. दुभिय कटक, जातक नंबर 174. दुसऱ्या एका जन्मी बोधिसत्व काशी राष्ट्रात ब्राह्मण कुलात जन्मला होता. मोठा झाल्यावर तो काही कामानिमित्त दूरच्या गावी जाण्यास निघाला. वाटेत एक मोठे अरण्य होते. त्या अरण्यात एकच फार खोल विहीर होती. विहिरीजवळ जनावरांना पाणी पिण्यासाठी एक डोणी ठेवली होती आणि वाटसरू लोक पुण्य संपादण्यासाठी विहिरीचे पाणी काढून त्या डोणीत भरून ठेवित असत. परंतु 2-3 दिवस त्या मार्गाने कोणी वाटसरू न गेल्यामुळे डोणी ठणठणीत कोरडी पडली होती. बोधिसत्व त्या विहिरीजवळ जाऊन हातपाय धुवून व पाणी पिऊन उभा राहिला. इतक्या तहानेने तळमळणारे एक माकड त्याच्या पाहण्यात आले. बोधिसत्वाला त्या माकडाची फार कीव आली व त्या व आपल्या तांब्याने विहिरीतून पाणी काढून त्याने ती डोणी भरली. माकड पाणी पिऊन तृप्त झाले व झाडावर बसून वेडेवाकडे तोंड करून बोधिसत्वाकडे पाहू लागले. तेव्हा बोधिसत्व त्याला म्हणाला, बा मरकटा, तुझ्यावर उपकार करण्यासाठी मी इतके कष्ट सहन केले. या खोल विहिरीतून पाणी काढून ते मी तुला पाजले आणि तू अशा प्रकारे माझे उपकार फेडतो आहेस काय? बोधिसत्व ज्या झाडाखाली बसला होत्या त्यावर उडी मारून माकड म्हणाले, वेड्या ब्राह्मणा, आमच्या जातीत वेडीवाकडे तोंडे न करणारा असा कोणी तुला आढळला आहे काय? पण एवढ्याने तुला संतोष होत नसला तर आणखी दुसरे काही काही करून तुझे उपकार फेडण्यास मी तयार आहे. या निचाबरोबर संवाद करण्यात अर्थ नाही हे जाणून बोधिसत्व तेथून जाण्यासाठी उभा राहिला. इतक्यात माकडाने झाडावरून त्याच्या उघड्या डोक्यावर देहधर्म केला. बोधिसत्व म्हणाला, निचाला मदत केल्याबद्दल मला योग्य प्राश्चित्य मिळाले. असे बोलून त्या विहिरीवर जाऊन बोधिसत्वाने स्नान केले आणि तेथून निघून गेला. माकडाचा दांभिकपणा. अद्युच्च पट्टानू, जातक नंबर 175. आमचा बोधिसत्व एका जन्मी तापस होऊन मोठ्या तापस परिवारासह हिमालयावर राहत असे. वर्षाकाळी आपल्या परिवारासह तो जवळच्या एका मोठ्या गावाजवळ येत असे व वर्षाकाल संपल्यावर पुन्हा हिमालयावर जात असे. एका पावसाळ्यात एका गावाजवळ तो आपल्या परिवारासह भाविक लोकांनी बांधून दिलेल्या पर्णशालेत राहत होता.
सकाळच्या प्रहरी तापसगण भिक्षेला गेल्यावर एक माकड त्या पर्णकुटीत शिरून फार नाधूस करीत असेल. अग्निकुंडात राख टाकावी, पाण्याचा घडा उपडा करावा, कमंडलू फोडून टाकावे, सरते शेवटी देहधर्म करून तेथून निघून जावे. अशा रीतीने त्याने त्या ऋषीगणांना फार त्रास दिला. चातुर्मास्य संपल्यावर बोधिसत्व आपल्या परिवारासह हिमालयावर जाण्यास निघाला. तेव्हा ग्रामवासी लोकांनी मोठा उत्सव करून तापसगणांना महादान दिले. ते पाहून त्या माकडाला फार मत्सर वाटला. तो मनाशी म्हणाला, हे जंगलात राहणारे तपस्वी आहेत, त्यांच्यात आणि माझ्यात काही अंतर नसताना लोक त्यांची पूजा करतात. मी लोकांच्या दाराशी गेलो असता दगड मारून मला घालवून देतात. मी जसा फलमुलांवर राहतो तसेच हे तापस लोकही फलमुलांवर राहतात, परंतु त्यांच्यासारखे अग्निहोत्राधिकाचे स्तोम मी माजवले नसल्याने मला त्यांच्यासारखा मान मिळत नसावा, असा विचार करून हळूच पर्णशालेतून आगीचे कोलीत चोरून घेऊन त्याने उघड्या मैदानात पंचाग्नी साधनाचे व्रत सुरू केले. चारी दिशांना चार अग्नी पेटवून अंगाला राख फासून तो त्या अग्नीच्या मध्यभागी सूर्याकडे टक लावून पाहत बसला. तापसांची पूजा करण्यासाठी जे लोक येत असत ते आश्चर्यचकित होऊन म्हणत, काय हो, सर्व प्राण्यांमध्ये साधू पुरुष आढळतातच, या वानराचे तप पहा, हा यत्कंचित प्राणी असूनही तो पंचांगनी साधनाचे कडकडीत व्रत चालविले आहे. याप्रमाणे मर्कटाची स्तुती बोधिसत्वाच्या कानापर्यंत गेली. तेव्हा तो त्या लोकांना म्हणाला, बाबांनो, या माकडाची तपश्चर्या पाहून बोलून जाऊ नका. याचे चरित्र कसे आहे ते तुम्हाला ठाऊक नाही. रोजच्या रोज अग्निशाळेची नासधूस करून याने आमचे पुष्कळ कमंडलू फोडले आहेत. आता आम्ही जाण्याच्या सुमाराला तो तपस्वी बनू पाहत आहे. बोधिसत्वाचे हे भाषण ऐकून ते लोक आपल्या काठ्या वगैरे उगारून त्या माकडावर धावले. तेव्हा त्याचे धैर्य गलित होऊन तेथून तो दूर पळून गेला. वानराचे दूरदर्शित्व. तिंडुक जातक नंबर 177. एकाजन्मी बोधिसत्व वानर योनीत जन्म पाहून वयात आल्यावर एका वानर समुदायाचा राजा झाला होता. तो अरण्यात राहत असे. त्याच्याजवळच एक टेंभुर्णीचा मोठा भव्य वृक्ष होता. त्या वृक्षाच्या आसपास वर्षातून काही दिवस एक गावच वसत असे, तर काही दिवस तेथे कोणीही राहत नसत. जेव्हा तेथे लोकांची वस्ती नसे तेव्हा बोधिसत्व आपल्या परिवारासह तेथे जाऊन त्या वृक्षाची फळे यथेच्छ खात असे. परंतु एका वर्षी अशी गोष्ट घडली की त्या वृक्षाला फळे येण्याला आणि लोकांची वसत होण्याला एकच गाठ पडली. तेव्हा बोधिसत्वाला तेथे जाण्याचे सोडून देणे भाग पडले. पण त्याच्या कळपातील वानरांना ही गोष्ट आवडली नाही. ते म्हणाले, आम्ही प्रतिवर्षी त्या झाडाची गोड फळे खात आलो आहोत. आता त्यांच्या आसपास माणसांची वस्ती झाली म्हणून फळे खाण्याचे सोडून देणे हा नामर्दपणा आहे. लोक मध्यान्ह समयी निजत असतात, त्यावेळी हळूच जाऊन आपण फळे खाऊन घेऊ. बोधिसत्वाने वानरगणांचे मन वळवण्याचा पुष्कळ खटाटोप केला, परंतु बहुमतापुढे त्याचे काही चालले नाही. तेव्हा त्याने तेथे जाण्याचा ठराव केला आणि सेनक नावाच्या आपल्या भाच्याला एकांती बोलवून आणून तो म्हणाला, बा सेनका, तू देखील इतर वानरांसारखा फळलोभी आहेस काय? सेनक म्हणाला, आपल्या आज्ञेपुढे मला दुसऱ्या कोणत्याही वस्तूची चाड वाटत नाही. आपण जर सांगाल तर मी केवळ पाणी पिऊन देखील राहीन. यावर बोधिसत्व म्हणाला, मी या गणांचा राजा असल्यामुळे मला यांच्याबरोबर गेलेच पाहिजे. जर का मी मागे राहिलो तर मला भ्याड म्हणूनही माझी निंदा करतील, पण माझ्याविषयीची त्यांची आदरबुद्धी पण नष्ट होईल. म्हणून आज आम्ही फळे खायास जाऊ, तेव्हा तू मागे राहा आणि जर आम्ही संकटात सापडलो असे दिसले तर मी सांगतो त्या उपायाने आम्हाला या संकटातून सोडव. बोधिसत्वाची आज्ञा सेनकाने मान्य केली. आपण संकटात सापडलो तर कोणती युक्ती योजावी या संबंधाने बोधिसत्वाने त्याला नीटपणे सर्व काही सांगून ठेवले आणि वानरगणांना घेऊन दुपारच्या प्रहरी तो त्या वृक्षावर फळे खात बसला. उन्हाळा फार असल्यामुळे सर्व लोक आपापल्या झोपडीत विश्रांती घेत बसले होते किंवा काही जण झोपी गेले होते. परंतु काही कारणानिमित्त त्यातील एक जण झोपडीच्या बाहेर आला. पाहतो तो टेंभुर्णीचे झाड माकडांनी भरून गेलेले. त्याने सर्व लोकांना उठवून जागे केले आणि सर्वांनी शस्त्रास्त्रे घेऊन वृक्षाला वेढा दिला. वानरगणांची पाचावर धारण बसली. ते गयावया करीत बोधिसत्वाला म्हणाले,
महाराज, आपला सल्ला आम्ही मानला असतं तर या संकटात सापडलो नसतो, आम्हीच अशा कचाट्यात सापडलो असे नाही तर आपण देखील आम्ही दुःखात पाडले आहे हे आम्हाला समजतंय. बोधिसत्व म्हणाला, आता झालेल्या गोष्टीबद्दल खेद करण्यात अर्थ नाही. तुम्ही धीर धरा, माझा भाचा सेनक मागे राहिला आहे, तो आपल्याला या संकटातून मुक्त करेल. बोधिसत्वाने धीर दिला नसता तर ते माकड गर्भगळीत होऊन खाली पडले असते आणि प्राणाला मुकले असते. इकडे सेनक त्या गावाबाहेर आपल्या जातभाईंची काय वाट लागते हे पाहत बसला होता. सर्व मर्कट समुदायाला सशस्त्र मनुष्यांनी वेढलेले पाहून त्याने मामांनी शिकवलेली युक्ती अंमलात आणली. झोपडीत शिरून तेथे जळत असलेले कोलीत घेऊन त्याने 2-4 झोपड्या पेटवून दिल्या. आग जिकडे तिकडे फैलावत चालल्यामुळे गावातील बायका मुलात एकच हाहाकार उठला. माकडांना घेरा घालून राहिले लोक आपापली शस्त्रास्त्रे घेऊन आगीच्या दिशेने ती विझवण्यासाठी मदत करण्यासाठी धावत सुटले. तेव्हा बोधिसत्व काही एक इजा न होता आपल्या समुदायासह तेथून पळून गेला. सर्व मर्कटगणांनी त्यांच्या दूरदर्शित्वाचा ची फार तारीफ केली. बोधिसत्वांनी सेनकाने आपली आज्ञा पाळली म्हणून त्याचा योग्य गौरव केला. जन्मभूमीचा फाजील अभिमान, कच्छप जातक नंबर 178. बोधिसत्व एकदा काशी राष्ट्रात कुंभाराच्या कुलात जन्मून थोर झाल्यावर मातीची भांडी करून आपला निर्वाह करीत असे. त्याच्या गावाजवळ एक मोठे सरोवर होते. ते उथळ असल्यामुळे त्यात उन्हाळ्यात फार पाणी राहत नसे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर ते तुडुंब भरून जाईल, परंतु पूर ओसरून गेल्यावर त्यातले पाणी हळूहळू कमी होत जाईल व कधी कधी ते अगदी ठणठणीत कोरडे पडत असे. पुराच्या वेळी त्या सरोवरात पुष्कळ मासे येत असत, परंतु ज्या वर्षी ते तळे कोरडे पडण्याचा संभव असेल त्या वर्षी ते मासे पूर ओसरण्याच्या आधीच नदीला जाऊन मिळत. एका वर्षी पाऊस थोडा पडल्यामुळे सरोवरात पाणी राहण्याचा संभव दिसेना. तेव्हा सर्व मत्स्य कच्छप तेथून निघून नदीच्या प्रवाहात गेले, परंतु एक कासव तेथेच राहिले. त्याचे मित्र त्याला म्हणाले, बाबा रे, सर्व मत्स्यजाती तलाव कोरडा पडण्याचे चिन्ह पाहून येथून निघून जात आहे, मग तुझ्या एकट्याचा राहण्याचा हट्ट का? ते कासव म्हणाले, तुम्हाला तुमच्या जन्मभूमीची मुळीच काळजी नाही. उगाच कुशंका मनामध्ये आणून आपल्या जन्मभूमीचा त्याग करण्याला तुम्हाला लाज वाटत नाही. मी माझ्या जन्मभूमीची सेवा करीत येथेच राहण्याचा निश्चय केला आहे. त्याचे मित्र आणि आप्तेष्ट त्याचे मन वळवू शकले नाही. ते त्याला एकट्यालाच तिथे सोडून चालते झाले. दूरदर्शी माशांनी भविष्य केल्याप्रमाणे त्यावर्षी तळ्याचे पाणी पार आटून गेले. बोधिसत्व त्याच तळ्यातील चिखल नेऊन भांडी करीत असे. कासवाला पाणी न मिळाल्यामुळे ते चिखलात रुतून राहिले. बोधिसत्व चिखल उकळीत असता कुदळीचा धक्का लागून त्याचे कवच फुटले आणि ते वर येऊन तळमळत होते. बोधिसत्वाला त्याची ही दीन दशा पाहून त्याची अत्यंत कीव आली आणि तो म्हणाला, बा कासवा, तुझा मी मोठा अपराध केला आहे. तू चिखलात आहेस हे न जाणता त्याच्यावर मी घाव घातला आणि तुझे कवच फोडून टाकले, त्याबद्दल तू मला क्षमा कर. कासव म्हणाले, बा कुंभारा, यात तुझा काहीच अपराध नाही. एवी तेवी भक्षण मिळाले मी या मिळाल्यामुळे मी या चिखलात प्राणाला मुकलोच असतो. तू माझे मरण जवळ आणलेस एवढेच काय ते. आपल्या जन्मभूमीचा फाजील अभिमान धरून जे तिला चिटकून राहतात त्यांची हीच गत होते. माझ्या या विपत्तीपासून लोकांनी शिकण्यासारखा धडा घ्यावा, म्हणजे येथे आपले पोट भरून सुखाने वास करता येईल. तीच आपली खरी जन्मभूमी समजली पाहिजे. उगाच फाजील अभिमान धरून जातस्थली मरून जाणे यात मुळीच पुरुषार्थ नाही. हे उद्गार काढून कासवाने तेथे प्राण सोडला. बोधिसत्वाने घरी जाऊन ती गोष्ट आपल्या ज्ञाती बांधवास सांगितली. खरे बंधुप्रेम, असं दिस जातक नंबर 179. वाराणसीच्या राजाला 2 पुत्र होते. थोरल्याचे नाव असुदृश्य कुमार आणि धाकट्याचे ब्रह्मदत्त कुमार असे होते. त्यात असुदृश्य कुमार हा आमचा बोधिसत्व होता. वयाच्या 16 वर्षी त्याने तक्षशिलेला जाऊन एका प्रसिद्ध आचार्याच्या हाताखाली 3 वेदांचे आणि 18 शास्त्रांचे अध्ययन केले आणि तो परत वाराणसीला आला. त्याचा पिता मरतेवेळी असुदृश्य कुमाराला राज्य देऊन ब्रह्मदत्ताला युवराज करावे असे प्रधानमंडळाला सांगून मरण पावला. त्याचे उत्तर कार्य आटोपल्यावर प्रधानमंडळाने बोधिसत्वाला राज्याभिषेक करण्याची व्यवस्था केली, परंतु बोधिसत्व म्हणाला, मला राज्यकारभाराचा भार नको,
शास्त्राध्ययन आणि धनुर्विद्या यातच मी आनंद मानित असतो. माझा धाकटा भाऊ सर्व तऱ्हेने राज्यकारभार पाहण्याला योग्य आहे आणि राजा होण्याची त्याला फार इच्छाही आहे, तेव्हा त्यालाच राज्यपदावर बसवावे अशी मी सर्वांना विनंती करतो. सर्व प्रधानमंडळाने आणि वाराणसीवासी प्रजाजनांनी बोधिसत्वाला राज्यपद स्वीकारण्याविषयी फार आग्रह केला, परंतु त्याचा इलाज चालला नाही. शेवटी बोधिसत्वाच्या इच्छेप्रमाणे ब्रह्मदत्तालाच त्यांनी अभिषेक केला. ब्रह्मदत्त आपल्या वडील भावाच्या सल्ल्यानेच राज्यकारभार पाहत असे, पण हळूहळू राज्यपदाच्या धुंदेत तो सापडला. हांजी हांजी करणाऱ्या लबाड लोकांची त्याच्या भोवती मालिका जमली आणि आपल्या धन्याला संतुष्ट करण्यासाठी ज्याच्या त्याच्या खोट्या नाट्या चुगल्या करण्याचा धंदा त्यांनी सुरू केला. एकाने तर राजाला असे सांगितले की वडील बहू सदृश्य कुमार राजाला मारून राज्य बळकावण्याचा कट करीत आहे. झाले, ही गोष्ट निघाल्याबरोबर दुसरा म्हणाला, मला या संबंधाने मागेच बातमी लागली होती, परंतु म्हटले उगाच महाराजांचे आपल्या वडील बंधूविषयी मन कलुषित का करा म्हणून मी चूप राहिलो. त्यावर तिसरा म्हणाला, अहो पण तुमचे हे कारण अगदीच अयोग्य झाले राजेसाहेब अन्नदाते. त्यांच्या जीवावर जर कोणी उठला मग तो वडील भाऊ असो किंवा आजा, आम्ही त्याच्या गटाची माहिती महाराजांना ताबडतोब दिली पाहिजे, परंतु तुम्ही इतके दिवस मौन धरून बसालात, याला काय म्हणावे? अशा रीतीने त्या लुच्चा लोकांनी राजाचे मन बिघडवून टाकले आणि त्यामुळे एके दिवशी राजाने आपल्या भावास पकडून कैद करण्याचा हुकूम दिला. बोधिसत्वाचा एक अत्यंत जीवलग मित्र प्रधान मंडळात होता, त्याने ही बातमी त्याला कळवली. अशा लबाड लोकांच्या हाती लागण्यापेक्षा तेथून पलायन केलेले बरे असा विचार करून बोधिसत्व रात्रीच्या रात्री वाराणसीतून पळून गेला. तो दूरच्या एका मांडलिक राजापाशी जाऊन नोकरीस राहिला. त्या राजाने बोधिसत्वाचे धनुर्विद्या कौशल्य पाहून त्याचा फार मोठा सन्मान केला आणि त्याला सदोदित आपल्याजवळ ठेवून घेतले. एके दिवशी राजा उद्यान क्रीडेसाठी आपल्या आम्रवनात गेला होता. तेथे आंब्याच्या झाडावर एक आंबा पिकला होता. तो काठीने किंवा दगडाने पाडणे शक्य नव्हते, का की ते झाड फार उंच होते आणि त्याच्या शाखातून हा पिकलेला आंबा तेवढा दिसत होता. तेव्हा राजाने सर्व धनुर्धारकांना बाण मारून तो आंबा खाली पाडण्यास सांगितले, परंतु त्यातील एकही जण नीट शरसंधान करून आंबा पाडू शकला नाही. परंतु बोधिसत्वाला हे काम सांगितले, त्याने अचूक बाण मारून आंबा आणि बाण दोन्ही वरच्यावर झेलून धरले. हे आश्चर्य पाहून राजाने बोधिसत्वाचा फार गौरव केला आणि त्यामुळे त्याची कीर्ती देशोदेशी पसरली. इकडे अदृश्य कुमार वाराणसी सोडून दुसरीकडे गेला असे जाणून आसपासचे 7 लहान सान राजे एकवटून वाराणसीवर चाल करून आले. वाराणसीत बोधिसत्वासारखा शूर शिपाई आणि दूरदर्शी मुत्सद्दी नाही, तेव्हा आपण क्षणार्धात ब्रह्मदत्ताला शरणाणू आणि त्याच्याचकडून भरपूर खंडणी घेऊ असे त्यांना वाटले होते. परंतु वाराणसीचा कोर्ट फारच बळकट असल्यामुळे त्यांच्या मनोरथाप्रमाणे एकदम ते शहर त्यांना जिंकता आले नाही. तेव्हा शहराला वेढा घालून ते तेथेच राहिले. ब्रह्मदत्तावर हे मोठे संकट कोसळले. आता त्याला वडील बंधूची आठवण झाली. तो आपल्या हांजी हांजी करणाऱ्या नोकरांना म्हणाला, तुम्ही खोटे नाटे सांगून माझ्या वडील बंधूला येथून घालवून दिले, परंतु तो जर येथे असता तर आज आमचे या संकटापासून रक्षण करता. आता देखील आपण त्याच्यापाशी एक गुप्तहेर पाठवू, आमच्यावर आलेले संकट त्याला समजले तर आमचे अपराध पोटी घालून तो आमच्या मदतीला धावत आल्यापासून राहणार नाही. त्यांचे बंधुप्रेम इतके अलौकिक आहे की माझ्यासारख्या कृतघ्न भावाच्या दुर्वर्तनाने मलिन होणार नाही. ब्रह्मदत्ताने गुप्तहेर पाठवून वाराणसीच्या वेढ्याचे वर्तमान कळल्याबरोबर बोधिसत्व आपल्या धन्याचे काही निवडक योद्धेबरोबर घेऊन वाराणसीला आला. मी सदृश्य कुमार आपल्या भावाला मदत करण्यासाठी आलो आहे. अशा तऱ्हेचा मजकूर लिहून ती पत्रे बाणाला बांधून शत्रुसेनेच्या मध्यभागी पडली. बोधिसत्वाचे नाव ऐकल्याबरोबर त्या 7 राजांची सेना फार गडबडून गेली आणि जो तो जिकडे वाट सापडेल तिकडे पळू लागला. एका तासाच्या आत वाराणसी शहराचा वेढा उठला व मोठ्या जय जयकारात बोधिसत्वाने शहरात प्रवेश केला. ब्रह्मदत्ताने पुढे येऊन त्याचे पाय घट्ट धरले आणि केलेल्या अपराधाची क्षमा मागितली. तेव्हा बोधिसत्व म्हणाला, तुझ्या दुष्ट
सोबत्यांनी तुझे मन बिघडले असले तरी तू माझा भाऊ आहेस आणि म्हणूनच तुझ्यावरचे माझे प्रेम कधीही कमी झाले नाही. तू लुच्चा लोकांच्या नादाला लागलास हे पाहून मात्र मला फार वाईट वाटले, पण आता तुला वाईट संगतीचे फळ कोणते हे पक्के समजून चुकले आहे व यापुढे तुझ्या हातून पुन्हा अयोग्य गोष्ट होणार नाही अशी मला आशा आहे. ब्रह्मदत्ताने आपल्या वडील भावाला मोठ्या आग्रहाने आपल्याजवळ ठेवून घेतले आणि तेव्हापासून त्याच्या सदुपदेशाबाहेर अजन्म पाऊल टाकले नाही. लंगडा गुरु ग्रीदंत जातक नंबर 184. एकेकाळी वाराणसीत साम नावाचा राजा राज्य करीत होता आणि आमचा बोधिसत्व त्याचा प्रधान होता. राजाला अत्यंत उत्तम घोडा आणून नजर करण्यात आला. तो जरी उत्तम जातीचा होता तरी चांगला शिकलेला नव्हता, म्हणून गिरिदंत नावाच्या अश्वशिक्षकाच्या स्वाधीन त्याला करण्यात आले. गिरिदंत लंगडा होता. तो घोड्याचा लगाम हातात धरून पुढे पुढे चालला असता लंगडत लंगडत चालत असे. काही दिवसांनी घोडाही लंगडू लागला. घोड्याच्या पायाला रोग झाला असेल असे वाटून सर्व अश्ववैद्यांना बोलवून परीक्षा करविली, परंतु परीक्षेअंती घोड्याला कोणताच रोग नाही असे समजले. तेव्हा राजा मोठ्या काळजीत पडला. इतका चांगला घोडा आपणास मिळाला असून तो थोडक्याच दिवसात लंगडाहून बसावा याचे राजाला फार वाईट वाटले. ते पाहून बोधिसत्व म्हणाला, महाराज आपण काळजी करू नका, मी या संबंधाने नीट विचार करून घोड्याच्या रोगाचे कारण शोधून काढतो. त्या दिवसापासून बोधिसत्वाने घोड्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. गिरिदंत जेव्हा लगाम हातात धरून पुढे जाऊ लागला तेव्हा त्याच्या मागोमाग घोडा देखील लंगडत चालू लागला. ते पाहिल्याबरोबर बोधिसत्वाच्या डोक्यात लख प्रकाश पडला. तो राजाजवळ जाऊन म्हणाला, महाराज घोड्याला कोणताही रोग नाही, लंगडे गुरुजी आपल्याला चालण्याचे कौशल्य शिकवित आहेत असे वाटून घोडाही लंगडत आहे. दुसरा एखादा अवयव संपन्न शिक्षक मिळाला असता हा घोडा लंगडण्याची दुष्ट सवय सोडून देऊन नीट चालू लागेल. राजाने बोधिसत्वाच्या सल्ल्याप्रमाणे दुसरा शिक्षक ठेविला. तो जातिवंत घोडा आपल्या शिक्षकांची चाल पाहून आपणही नीट चालू लागला. सहवासाचे फळ दधिवाहन जातक नंबर 186. एकदा वाराणसीत दधिवाहन नावाचा राजा राज्य करीत होता आणि आमचा बोधिसत्व त्याचा अमात्य होता. एके दिवशी मगरांना दूर काढण्यासाठी गंगेत जाळी सोडून त्याच्या आत दधिवाहन राजा जलक्रीडा करीत असता हिमालयावरून एक सर्वोत्कृष्ट आंब्याचे फळ वाहत येऊन जाळ्यात अडकले. राजपुरुषांनी ते फळ काढून घेऊन राजाला अर्पण केले. राजाला ते फळ इतके आवडले की देवलोकीचा अमृतरस त्यापुढे तुच्छ असावा असे त्याला वाटले. त्याने ती कोय मोठ्या समारंभाने आपल्या उद्यानात लावली आणि दुधाच्या पाण्याने तिला वाढविली. काही दिवसांनी आंब्याचे झाड फोफावून 3 वर्षाच्या आत त्याला फळे येऊ लागली. बीजाप्रमाणेच ती फळेही अत्यंत मधुर होती. राजाने त्या झाडाला फारच सत्कार चालविला. साखरेचे खत घालीत असत आणि दुधाने शिंपित असत. भोवतालचे कुंपण मखमलीचे होते. त्या भोवती रोज अत्तराचे दिवे जाळण्यात येत असत. दधिमहन फार मत्सरी होता. आपल्या आंब्यासारखे आंबे दुसऱ्या राजाच्या उद्यानात तयार होऊ नयेत यासाठी तो फार खबरदारी घेत असे. भेटीसाठी आंबे पाठविताना एका विषारी काट्याने कोळीला भोग पाडवून पाठवित असे. राजे लोक आंब्याचा आस्वाद घेऊन फार संतुष्ट होत आणि कोय पेरून आंब्याचे झाड उगवण्याची वाट पाहत, परंतु त्यांची आशा कधीही सफल झाली नाही. मत्सरामुळे दधिवाहन आंब्याच्या कोईला भोग पाडून पाठवतो ही गोष्ट एका राजाला समजली. तेव्हा आपल्या हुशार माळ्याला बोलवून आणून तो म्हणाला, दधिवाहनाला आपल्या आंब्याची फार गमेंड आहे, तू तेथे जाऊन त्याचा आंबा बिघडून जाईल अशी युक्ती करशील काय? माळी म्हणाला, महाराज आपली आज्ञा असेल तर 2-4 वर्षाचे आत दधिवाहन राजाचा आंबा बिघडेल असा उपाय मला करता येईल, पण येथून मला 4 वर्षाची रजा मिळाली पाहिजे. त्या राजाने माळ्याला मोठ्या आनंदाने रजा दिली. माळी वाराणसीला येऊन दधिवाहनाजवळ नोकरीस राहिला. भलत्याच वेळी फुले फुलवून दाखवून आणि भलत्याच ऋतूत झाडांना फळे येतील असा उपाय करून त्याने दधिवाहनाला प्रसन्न करून घेतले. तेव्हा दधिवाहनाने जुन्या माळ्याला काढून टाकून मुख्य उद्यानाची सर्व व्यवस्था नवीन माळ्याच्या हातात दिली. त्याने हळूहळू त्या सरस आंब्याच्या आजूबाजूला निंबाचे आणि दुसरी कडू जातीची झाडे लावून दिली आणि त्यांची चांगली जोपासना केली. 2-4 वर्षात ती झाडे भराभरा वाढली आणि त्यामुळे आंब्याचे फळ कडू झाले. ते पाहून माळी तेथून पळून गेला.
एके दिवशी दधीवाहन राजा आपल्या अमात्यसह उद्यानात इकडे तिकडे फिरत असता आंब्याच्या झाडाजवळ आला आणि आपल्या लोकांकडून तो पिकलेला आंबा त्याने झाडावरून काढून घेतला. पण तोंडात घातल्याबरोबर तो त्याला इतका कडू लागला की त्याचा रस त्याने तेथेच तुंबून टाकला आणि तो बोधिसत्वाला म्हणाला, मित्रा, या आंब्याचे असे परिवर्तन का झाले? साखरेचे खत, दुधाने शिंपणे, गंधाच्या दिव्यांची पूजा इत्यादी सर्व उपचार चालू असता आंब्याचे फळ निंबाच्या पाल्यासारखे कडू का व्हावे? बोधिसत्वाने निरीक्षण करून पाहिले आणि तो राजाला म्हणाला, महाराज, आंब्याच्या झाडाला निंबाच्या आणि दुसऱ्या जातीच्या झाडांनी वेढले आहे, हे तुम्ही पाहतच आहात. त्याच्या शाखा या झाडांच्या शाखेत मिसळल्या आहेत, त्याची मुळे त्याच्या मुळाशी संबंध झाली आहेत, त्यामुळे आंब्याच्या झाडातील मधुरता जाऊन त्याच्या अंगी कडूपणा आला आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे वाईट सहवासाचे हे फळ आहे. राजाने आजूबाजूची कडू जातीची झाडे तोडून टाकण्याचा हुकूम केला. ती तोडून त्याची मुळे खणून काढण्यात आली तेव्हा त्या आंब्याच्या झाडाला पूर्ववत मधुर फळे येऊ लागली. मूळ गाथा. पुच्छी मंद परिवारो आंबो ते दधीवाहन, मूलम मुलेन संसठम साखा साखा निसेवरे, असतम सानी वासने तेनंबो कटुकप्पल्लो. राजाने आजूबाजूची कडू जातीची झाडे तोडून टाकण्याचा हुकूम केला. ती तोडून त्याची मुळे खणून काढण्यात आली तेव्हा त्या आंब्याच्या झाडाला पूर्ववत मधुर फळे येऊ लागली. मूर्खाला मौन शोभते. सिंह चम्म जातक नंबर 189. एकदा बोधिसत्व एका गावात शेतकरी होऊन राहत असे. त्या समयी एक फेरीवाला एका गाढवावर आपले सामान घालून दारोदारी त्या सामानाची विक्री करून आपला निर्वाह करीत असे. गाढवाला चारा वगैरे देण्यासाठी पैसे खर्च होऊ नयेत म्हणून त्याने एक युक्ती योजली होती. कोठून तरी एक सिंहाचे चामडे पैदा करून त्याने तो आपल्या गाढवाला आच्छादित असे आणि लोकांच्या शेतात सोडून देत असे. गाढव यथेच्छ खाऊन परत आल्यावर धन्याजवळ येत असे. हा प्रकार पुष्कळ दिवस चालला होता. एके दिवशी तो फेरीवाला त्या गाढवाला घेऊन बोधिसत्व राहत होता त्या गावी आला. गावाच्या बेशीजवळ गाढवावरील सामान उतरवून घेऊन त्याला सिंहाच्या चांबड्याने झाकून त्याने एका जवळच्या शेतात सोडून दिले आणि तो आपल्या जेवणाच्या तयारीस लागला. इकडे त्या शेताचा राखणदार सिंह आला असे वाटून घाबरून गेला आणि धावत जाऊन त्याने इतर शेतकऱ्यांनाही खबर दिली. तेव्हा बोधिसत्व म्हणाला, आपण शेतात जाऊन सिंह कसा असतो ते तरी पाहू. घाबरण्याचे काही कारण नाही. दूर अंतरावरून वाद्य शंख वगैरे वाजवल्यावर ते पळून जाईल. कदाचित आपल्यावर चाल करून आला असतर आपण दांडक्याने त्याला बडवून काढू. बोधिसत्वाला पुढारी करून सर्व गावकरी त्या शेताजवळ गेले आणि वाद्य वाजवून त्यांनी एकच घोष केला. मग मोठमोठ्याने आरोळ्या ठोकला. ते गाढव हा घोष ऐकून घाबरले आणि जाती स्वभावाला अनुसरून ओरडू लागले. तेव्हा बोधिसत्व जमलेल्या लोकांना म्हणाला, अहो, ही सिंहाची किंवा व्याघ्राची आरोळी नव्हे, सिंहाच्या चामड्याखाली हा हलकट गाढव ओरडत आहे. तेव्हा त्या शेतकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचे ते कातडे काढून घेतले आणि त्याला बेदम मार दिला. ते गाढव मरणोन्मुख होऊन तेथेच पडले. पुष्कळ वेळापर्यंत गाढवाची वाट पाहून त्याचा मालक त्याच्या शोधार्थ गेला तेव्हा त्याला त्याचे गाढव मरणाच्या वाटेला लागलेले आढळले. ती त्याची दशा पाहून फेरीबला म्हणाला, बा गाढवा, या सिंहाच्या चांबड्याखाली तू पुष्कळ दिवस लोकांची शेती खाल्ली असेल, परंतु एका ओरडण्याने तू आपल्यावर हे मरण ओढवून घेतलेस. फेरीवाल्याचे हे भाषण संपते न संपते तो गाढवाने प्राण सोडला.